आश्चर्य वाटत कार्तिकी दोन दिवसांवर आली आहे आणि आपण इथे पंढरपूरच्या वारीला नाही गेला. काय सांगायचं तुम्हासनी, म्हणजे कसं आहे बघा, आता पूर्वीसारखं होत नाही, यात बी ले वाढलेले आहे, तब्येत साथ देत नाही आजकाल. बरं एक विनंती आहे बघा, या वर्षी मंदिरात यायचं. नाही काय की तालुक्याला स्थायिक झाल्यापासनं तसं वरचेवर मंदिरात येणं नाही आपलं, आणि मंदिराचा जीर्णोद्धार दादासाहेबांच्या हस्ते झालाय. अहो असं म्हणायचं, संधितेचीच कृपा, आपलं फक्त नाव असतंय, बाकी काय नाही. आणि बरेच दिवसात आपलं भजन सुद्धा ऐकायला मिळालं नाही. हा हे मात्र खरं, म्हणून आम्ही आवर्जून आपल्याकडे आलो. तेव्हा हे नक्की होय, म्हणजे कसं आहे, विठ्ठलाची इच्छा असेल तर ते बी होऊन जाईल. येताना सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी यायचं. येऊ आम्ही, चला खूप काम आहे. चला दादासाहेब, ऐकलं ना तुम्ही गुरुजींच, ते म्हणले सह परिवार या. कस सांग, कुठल्या तोंडानं सांगायचं. जी माणसं पैशाला देव मानतात, ज्यांचा देव म्हणजे नुसता पैसा आहे, स्वार्थ आहे, अहो ज्या कुटुंबाला मी ह्या घरात स्वतःच्या घरात एकत्र बघितलं नाही. गुरुजी म्हणतात त्या समद्यांना एकत्र घेऊन इटोबाला या. इटोबा इटोबा काय नोटा वाटतो का? नोटा नोटा वाटत असत तर आली असती. पांडुरंगाची मर्जी, पांडुरंग. अगं आता किती सचशील तू, हा आमच्यापेक्षा आरशाचं भाग्य चांगलं दिसतंय. जरा आम्हाला पण संधी द्या की काय करताय. काय झालं, असं काय करताय, कोणी येईल ना? अगं कोणी येणार नाहीये, आणि राहुल सुद्धा शाळेमध्ये गेलाय. ईशा म्हटलं, मुलगा आता 6 वर्षांचा झालाय. म्हणूनच म्हणतोय त्याला आता भावंड नको का? तुमचं ना काहीतरी बास झाले तर आता लाड, बायको जवळ एवढ्या लाडात येण्यापेक्षा सकाळी लवकर उठून ऑफिसला जात जा, काहीतरी फायदा तरी होईल. अरे काय सारखं सारखं ऑफिस करतेय, जिथे तिथे ऑफिस ऑफिस ऑफिस. आता म्हाताऱ्याकडे एवढा पैसा, सॉरी सॉरी
आता सासरी बहुनकडे एवढा पैसा पडलाय, सात पिढे बसून खातील, तर त्याच्यामध्ये मी सुद्धा बसून खाल्लं तर काय बिघडत आहे? तुम्ही ना सुधारणार नाही केव्हा, जेव्हा बाबा कान उघाडणी करतील ना तेच बरं. ठीक आहे ठीक आहे, जातो जातो ऑफिसला जातो, कळलं? बसा तुम्ही इकडे सजत. तरी एकदा ठीक आहे जातो. एवढं प्रेम आज का? आपण काल भेटलो, फोनवर बोललो, तरी सुद्धा आता काय करणार तुझ्या अजून एक? अगं बोल ना. क्षण सुद्धा करमत नाही ना मला. ओहो, आणि काय आहे त्यात? पप्पांनी एक गुड न्यूज सांगितली पासून. गुड न्यूज? येस. ती कधी तुला सांगेल असं झालंय मला. बोल ना. सरप्राईज. सरप्राईज? एक काम कर, माझा बर्थडे आहे ना त्या दिवशी तुम्ही सगळेजण घरी या आणि पप्पा त्या दिवशी डिक्लेअर करतील सगळ्यांसमोर. ओ ग्रेट यार, तुझा उद्या बर्थडे ना. चल तुला माझ्याकडून ट्रीट. या रिअली? चल. बघितलं ना, हे असं आहे, कवा धरणं चहा सांगितल्या अजून पत्त्या नाही. आणि लो, त्याला पण किती काम असतात घरात. तुम्ही पण ना खरंच इटला पांडुर. बरं तुम्हाला हिशोब सांगू काय? नाना, ती जबाबदारी तुमची आहे, तुम्ही करायची. अरे पण तुमच्या कानावर असू दे की. येळ नाही. अहो असं काय करताय दादासाहेब? मला येळ नाही. बर बाबा. काय रे एवढा येळ का झाला? साहेब, प्रताप साहेब आणि नंदू साहेब बाहेर निघालेत म्हणून त्यांना आधी देऊन आलो. जा. दादासाहेब, हल्ली आपले प्रतापराव आणि नंदू वरच्यावर भेटत असतात, मला ते राव केतूची जोडी वाटते. पांडुरंगाच्या मनात असेल तसं होईल. प्रतापराव, आपल्याला पार्टीला भेटायला जायचं ना, त्यासाठीच तर निघालो ना आपण. काय कुठं निघालाय? थांब की जरा. काय झालं? नाही काही झालं नाही, मला असं कळलं की काल म्हणत तुम्ही तुमच्या पर्सनल अकाउंटवर हाफिसातनं 1,00,000 रुपयाचा चेक काढला. कशा पाई, काय कळल का आमासनी? नाही म्हणजे गायत्रीला प्रियाच्या वाढदिवसासाठी काहीतरी खरेदी करायची होती म्हणून. असं होय, पण ती तसं काय आम्हाला बोलली नाही, म्हणजे आम्हाला न सांगता तुम्ही पैसे काढलेत म्हणायचे. अहो काढले त्यांनी 1,00,000 रुपये, बिघडला कुठं? हा अहो एवढा पैसा आहे ना आपल्याकडे, आणि मला सांगा तो कोणी परका का आहे? अहो जावायचं आहे आपला तो, सरळ त्याला धारेवर धरतायत. हे बघा, कुणाला बी कंपनीत नाही कारण पैसे उचलण्याचा हक्क आम्ही दिलेला नाही. एवढे कष्ट करून हे वैभव उभं केलंय ते असं वाया जाण्यासाठी नव. हे आणि ओम, जर एक दिवस तरी ऑफिसात जाण्यासाठी येळ असतो का? आणि म्हणे हे ऑफिस बघणार आहेत. बरं बरं, जाताना त्याच्या मागे किरकिर करू नका, पुन्हा तुम्हाला विचारल्याशिवाय काढणार नाही तो पैसे, मग तर झालं. जा हो तुम्ही, जावय बापू जा. हा परमेश्वरा, हे घर कवा सुधारणार ते इठ्ठललाच ठाऊक बाबा. माऊली 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 माऊली, देव आणि काम याच्या शिवाय कधी संसारात लक्ष घातलंय का तुम्ही? चल का हो ग बाई, ऐक माझ तू नाराज होऊ नकोस. पण आज जे बाबांनी केलंय ना ते मला मात्र पटलेलं नाही. अगं प्रतापला एवढं पण काही बोलायची गरज नव्हती. आणि बाबांना एवढं जर आम्ही खटकत असू ना तर आम्ही जातो आमच्या घरी. गप्पा पाहिजे ग तू म्हणे आम्ही जातो आमच्या घरी. अगं बाई तू काही इथे नोकर आहेस का? गायत्री, अगं तुझा सुद्धा या घरावर हक्क आहे आणि जावय बापूंचा सुद्धा. हे बघ, तू अशी नाराज होऊ नकोस, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस, मी करते सगळं. चल चल बघू, चल. प्रतापराव, मला वाटलं सासूर वडिलांनंतर तुमचा काय थाटमाट असेल, काय माज असेल, एकदम बादशाही थाट असेल, कसलं काय थुत राव? काय थुत, काय थुत? नाही तर काय? अरे पेप्सी बिप्सी काय नाही. अरे आला, अशी आपल्याला यंत्रणा आवडते. नमस्कार नंदू साहेब.
ठेव ठेव. मालकासनी नमस्कार केला. नमस्कार प्रतापराव. मला बरं वाटलं. चला निदान नोकरने तरी नमस्कार प्रतापराव केला. नाही तर तुमचा तो सासरा 2-4 लाखाच्या चेकसाठी तुम्हाला केवढं ऐकवलं आणि माझ्यासमोर. प्रतापराव तुमची हालत आहे ना कशी झाली माहिती आहे. धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते. बोला नंदू माम्या. मूर्ख नाही मी, मूर्ख नाही कळलं. उगीच नाही ते पुरेशी लग्न केले मी. तिच्या बापाच्या पैशाकडे बघूनच लग्न केलं कळलं ना. आज ना उद्या केव्हा ना केव्हा ती इस्टेट येणार माझ्या ताब्यात. शाबाश. अरे नंद्या काही उद्दिष्ट डोक्यात ठेवून तिच्याशी लग्न केलं. या घरात घुसलं ना ते सुद्धा डोक्यात काही उद्दिष्ट ठेवूनच घुसलंय. आणि माझं उद्दिष्ट साध्य झालं नाही ना तर नाव बदलून देईन कळलं काय. साधारण काय नाव ठेवणार. विटेवरी तू उभा रखुमाई वल्लभा विटेवरी तू उभा चराचरी तुझी माया हृदयात तू विठुराया चराचरी तुझी माया हृदयात तू विठुराया श्वास तू संतांचा ध्यास तू भक्तांचा श्वास तू संतांचा ध्यास तू मेघ मूर्ती मंतरे तू अमृताचा मेघ मूर्ती मंतरे तू अमृताचा आशेचा दीप तू करुणेचे रूप तू आशेचा दीप तू करुणेचे रूप तू कल्पतरुची तूच माया हृदयात तू विठुराया चराचरी तुझी माया हृदयात तू विठुराया जपले मनी मी साकार हो दुरावा तुझा ना कधी मजसी हो हा केस माझा तुझी साध लाभ तुझी या कृपेचा आधार लाभ तुझ विठू जाणतो भक्तांना पावतो
तुझ विठू जाणतो भक्तांना पावतो भाव जाणून घे या अंतरीचा भाव जाणून घे या अंतरीचा कर्मा तिल नाम तू मुक्तीचे धाम तू कर्मा तिल नाम तू मुक्तीचे धाम तू विलयासने मोह माया हृदयात तू विठुराया चराचरी तुझी माया हृदयात तू विठुराया विठ्ठला गौरी यांना ओळखलंस? हे पंढरीनाथ उर्फ दादासाहेब सरपोतदार, गुरु माऊली कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक, फार मोठी असावी पण तरी आपल्या छोट्याशा गावाला आणि या मंदिराला विसरलेले नाहीये. दादासाहेब नमस्कार करते. आयुष्यमान भव. ही गौरी ना? गौरी तुला लहानपणापासून बघतोय बरं का मी. तुम्हाला सांगतो नाना, ही दिसायला गोड आहे ना, तिचा आवाज सुद्धा तसाच गोड आहे बघा. नाही नाही, नुसता आवाजच गोड नाहीये, तिच्यावर खूप चांगले संस्कार झालेत. दादासाहेब घरी चला ना. आज नको बाळ, पुन्हा केव्हा तरी. नाना साहेब येतो आम्ही. बर नमस्कार. चल बाळ. दादासाहेब तुमच्या डोक्यात तेच चाललंय ना जे माझ्या डोक्यात चाललंय ते. होय नाना, आमच्या घराची विस्कटलेली घडी आहे ना, ती सावरायला अशीच संस्कार असलेली मुलगी हवी आहे. गुरु माऊलीची मर्जी. माऊली चला चला. खरं म्हणजे दादासाहेबांनी आपल्या गावात सुधारणा करण्यासाठी खूप काम केलंय. मंदिरासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला फार सढळ हाताने मदत करून जीर्णोद्धार केलाय. पण गुरुजी हे दादासाहेब येत आहेत कशासाठी? येत असतील गावात आणखी काही सुधारणा करायच्या असतील, मंदिराला मदत करायची असेल, नाही का? आले 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 आले. अरे आले दादासाहेब. दादासाहेब नमस्कार. या ना. नमस्कार. नमस्कार. सगळं बरं आहे? प्रवास कसा झाला? घ्या दादासाहेब चहा. घ्या. नानासाहेब चहा. घ्या. दादासाहेब बऱ्याच दिवसांनी गावाकडे येणं केलं, पण परवा मंदिरात भजन मात्र अप्रतिम गायला, मन अगदी प्रसन्न झालं. छे छे, ओ तुमची मुलगी होती म्हणून भजन हिटलाची कृपा. त्याचीच कृपा. दादासाहेब काम काय काढलं? मी बोल. काम म्हणजे मी तुमच्या मुलीला माझ्या मुलासाठी मागणी घालायला आलो होतो. माझी मुलगी है? तुमच्या घरात काय का आपल्याला काही हरकत आहे का? नाही तसं नाही दादासाहेब. मग आपण कुठे आम्ही कुठे? आणि म्हणजे तुमचा होकार समजायचा ना आम्ही. चल
विठ्ठलच पावला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता बघा चहा कसा गोड लागेल. हे विठू, ऐकलंस का बाबा काय म्हणाले ते? माझं लग्न ठरलंय, मी माझ्या सासरी जाणार. खऱ्या अर्थाने मला माझं कुटुंब मिळणार. आईसारखी सासू, बाबांसारखी सासरे, बहिणीसारखी नणंद. किती नशीबवान आहे ना मी. पण एवढ्या मोठ्या घरात मी हरवून तर नाही ना जाणार, भांबावून तर नाही ना जाणार. शी, अशी कशी हरून जाईन मी. तू असशील ना माझ्या बरोबर, असशील ना. आजपर्यंत तू मला माझ्या कुटुंबाची कमी होऊ दिली नाहीस. तूच माझी आई, तूच माझा भाऊ, तूच माझा परमेश्वर. पण हा, इथल्यासारखं तिथे मी तुझ्यावर दिवसभर रमणार नाही. हा, मला माझ्या माणसांना वेळ द्यायचा आहे. सासरचं घर मंदिर करण्यात आणि सासरच्या माणसांची सेवा करण्यात भक्ती असते असं म्हणतात. तिथे तू माझं माहेर असशील, पण परमेश्वर असेल तो माझा पती, सासर माझं दैवत असेल. तू देशील ना साथ मला? देशील ना? अरे कोण दिसत नाही. अग आय आय, ए रघु, एक चहा पटवर. काय खरी नाही ते माहिती आहे मला, खरी नाही ती. अरे खाली ठेव, एक ठेवले ना. किंमत माहिती आहे काय? काय तुझ्यापेक्षा चार आणि जास्त आहे काय? सरळ बस. अरे माणसासारखा बस रे. असा माणूस बसतो सरळ सरळ, असा माणूस बसतो सरळ बसायचं. हा, आणखी वर. हा हा, असं राहा. ए रघु, ए चहा पटव. हे का हॉटेल आहे? हे का हॉटेल आहे का? नाही हॉटेल नाही, आपलं घर आहे ना. म्हणजे म्हणजे प्रतापरावांचं घर म्हणजे आपलंच घर ना. ते प्रतापराव तुझ्यामुळे बिघडले. वा, तुमचे पंढरीनाथ फार तुमच्यामुळे पुढे गेले. सरळ बस. सारखा सारखा चहा पितोस, तुला काय वाटत नाही म्हणाला? आता चहा मागवला, थोड्या वेळाने जेवणच जाणार मी. जेवणार पण काय वाटत नाही म्हणाला? अरे एका चहाचे सरळ एका चहाचे 3 रुपये, दिवसाला 4 चहा. बरोबर, किती झाले? किती बघा, म्हणजे सरळ बसून सांग 12 रुपये. आणि जेवणाचे 90 रुपये. जेवणाचे 90? हा, स्पेशल थाळी आहे ती. काय सर 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 म्हणजे 102 रुपये. असं दर दिवसाला पकड. किती झाले बघ? किती म्हणजे महिन्याला किती झाले? महिन्याला, वर्षाला किती झाले बघ? सर वर्षाला किती झाले? वर्षाला, अरे 12-12 रुपये चहा मध्ये जातो. 12 रुपये चहाचे, 12 रुपये चहाचे घालून दोस. 12 बाबा, तुमचा चहा नको मला, निघतो मी. ते काय घेऊन चाललेस? नाही ठेवत होतो ना. उभा काय राहतोस? मग माणसं उभी राहून चालतात काय? मग कशी चालतात? झोपून जा, झोपून जा, झोपून. चल चल चल, माणसासारखं चाल. रघु, तो चहा मला घेऊन ये. लेडीज अँड जेंटलमेन, आज या आमच्या मुलीच्या प्रियाच्या वाढदिवशी आपण सर्वजण आलात. मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. आज या गोड प्रसंगी मी आणखीन एक गोड अनाउन्समेंट करू इच्छितो. आमची मुलगी प्रिया आणि ओम कन्स्ट्रक्शनचे पंढरीनाथ सरपोतदार यांचा मुलगा ओम यांच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट आज मला करायची आहे. थांबा थांबा, ह्या नातेसंबंधाला माझा विरोध आहे.
बसा तुम्हास्ती काय कळते ना ते संबंधातलं नाती कशाचे खातात कळतं का तुम्हास्ती? साहेब माफ करा, माझा या संबंधाला पूर्ण विरोध आहे. याच लगीन मी ठरवलंय, ज्या मुलीशी मी ठरवलंय तिच्याशीच ह्याचं लगीन होणार आहे. अहो पण बाबा तू गबस. अहो पण दादासाहेब माझ्या ऐका प्लीज. माफ करा, तुमच्या मुलीच्या भावनेबद्दल मला खेद आहे, पण ही अनाउन्समेंट करण्या अगोदर तुम्ही मला विचारलं असतं तर लय बरं झालं असतं. येतो राम राम. चल नाना. आई आई काय चाललंय ग आई? हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना. नाही मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. चल ग, मी बघतो काय ते. चल बाय. नाही नाही मला आवडलं नाही म्हणजे नाही सांगून ठेवतो. नाही 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 काय हा. नाही नाही मला सांगा तुम्हाला काय एवढा आनंद मिळाला हो वाढदिवसाच्या दिवशी त्या पोरीचं मन दुखून. बाबा तिकडे तमाशा करायची गरज काय होती तुम्हाला? अहो जरा त्यांच्या प्रेस्टिजचा आणि तिथे जमलेल्या माणसांचा तरी विचार करायला हवा होता. हे बघा तुम्ही न बोललेलं बरं. अरे सरळ सरळ अनाउन्समेंट करून टाकली लग्नाची, तिथे आम्ही असताना आम्हाला न विचारता. अरे हिम्मत झाली कुणाची? हो माझी पसंत आहे प्रिया. हो आणि आम्हालाही पसंत आहे ती. आणि मी या घरातला कुणी भी नाही म्हणजे माझा विचार भी घ्यायचा नाही म्हणताय काय? ती पोरगी ना तिच्यावर संस्कार, नुसता पैसा. अरे पैसा देवाना आम्हाला भी दिला, रगड दिलाय. एक सांगून ठेवतो, ह्या घरात सून येणार ती आमच्या मर्जीची. कुणाला पसंद नसल सरळ घर सोडून निघून जायचं. हा बाबा माझा आक्षेप ह्या गोष्टीसाठी, नाहीतर मी घर सोडून जाईल. एक लक्षात ठेव, माझ्या इस्टेटीतला एक पैसा भी नाही मिळणार तुला. त्याची गरज नाही मला. गरज नाही तुला? मग तू काय सासऱ्याच्या जीवावर जगणार आहेस यांच्या वाणी? ते मी काही करेन, पण तुमच्यासारख्या बाबाची गरज नाही मला. हो बाबा का त्रास करून घेताय स्वतःला? करू दे ना त्याला त्याच्या मनासारखं. हो ते करू देतील का आपल्याला आपल्या मनासारखं? जेव्हा तेव्हा आपल्या इष्टेटीची भीती घालतात कौशल्या. बाबा आई तू पण ना गप्प राहना, तेव्हा त्यांना त्रास होतोय. अहो घेऊन जा ना बाबांना त्यांच्याकडे. नाही नाही मला गरज नाही कोणाची, मी जातो. बाबा पण विठ्ठल 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 विठ्ठल. दादासाहेब उरी तू खर तर त्या दिवशी तुझ्या वाढदिवस सांगायला आली मी. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही माझा, माझ्या आई वडिलांचा, आमच्या सगळ्या पाहुण्यांच्या देखत जो अपमान केलात ना तो मी कधी विसरणार नाही. आज तुम्हाला एकच सांगायला आली, माझं ओमवर नितांत प्रेम आहे. तुम्ही कितीही जरी विरोध केलात ना, अगदी तुमच्या त्या पांडुरंगाचा धावा केलात ना, तरी मी लग्न करेन तर फक्त ओमशी. आणि ही काळ्या दगडावरची रेख समजा. विठ्ठलाच्या मनात काय आहे त्यालाच माहिती. बस ठरवलं मी आता, मला या घरात राहायचं नाही, माझ्या जीवनाचे निर्णय मीच घेईल. काय तर म्हणे प्रॉपर्टी प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी, अरे नको मला ती प्रॉपर्टी. ओम अरे कालपासून एवढा समजावतोय आम्ही तुला, तुला समजत नाही का? थोड्या थोड्या गोष्टी मनाला लावून घेतोय. अगं ताई थोडी मोठी गोष्ट नाहीये. आणि हे काय कुठे चाललायस? मी घर सोडून चाललोय. अरे अरे बाबा प्रत्येक गोष्टीला मार्ग असतात. हे बघ तुला प्रियाशीच लग्न करायचंय ना? हो होईल लग्न, मी सांगते. आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या इस्टेटीवर लात मारणं हा कुठला शहाणपणा? हो ना. म्हणजे मी जर तुझ्या जागी असते ना तर बाबांच्या मर्जीने लग्नही केलं असतं आणि आपल्या प्रेमालाही सोडलं नसतं. आहे एक मार्ग. मार्ग आहे? सांग बाई सांग, कुठला मार्ग आहे सांग. मला तर काही सुचे नसे झाले ग बाई. अगं मी तुझ्या वडिलांना चांगली ओळखते, ते आपल्या निर्णयापासून तसुभरे हलणार नाहीत. नको हलू देत. मार्ग असा आहे कि ओमने बाबांच्या मर्जीने त्या मुलीशी लग्न करायचं. काय? हो काय? हो करायचं. आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच बाबांनी सर्वांना इस्टेटीचे वाटे देऊन मोकळं करायचं. आणि ते करतील? अगं तशी अटच ठेवायची ना आपण लग्नासाठी. आणि ताई पुढे काय?
त्या गावंडाला घेऊन मी जगभर फिरू? अरे कोण सांगते तुला डोक्यावर घेऊन फिरवायला? एकदा का तुझ्या नावावर इस्टेट झाली की दे तिला पिटाळून आणि उडवून टाक लग्नाचा बार प्रिया बरोबर. अगं पण तुझा बाप गप्प बसेल का? अगं काय करतील ते, बडबड करतील आणि बसतील गप्प. मग काही हरकत नाही. काय बच्चू, दोनों हात घेमे सर कढाई मे. मज्जा आहे बाबा तुझी. इथला पण पैसा आणि तिथला पण पैसाच पैसा. नाहीतर आम्ही. आम्ही काय आम्ही? हा अगं माझ्या ओमला वाटा मिळाल्यावर माझ्या गायत्रीलाही वाटा मिळालाच पाहिजे. आई काही झालं तरी लाडकी लेक आहे माझी ती. चल आई मग लवकरच बाबांशी बोलू. हो अगदी लवकरात लवकर बोलूया. चल चल चल. वा ताई काय आयडिया दिलीस तू. बाळा, सासर हेच तुझं दैवत आहे आणि तेच मंदिर आहे. पती हाच परमेश्वर आहे. सासरच्या माणसांना आपलंच कर, त्यांची सेवा हीच तुझी खरी भक्तीची ठेव असेल बाळा. आपले संस्कार विसरू नकोस. आणि सासरच्या सगळ्या माणसांचा सन्मान करायला शिक. तुला आजपर्यंत काही दिलेलं नाही. तुझा हा गरीब बाप जो काही आहेर देतोय तो घे. बाळा हा विठोबा बरोबर घेऊन जा. इतके दिवस त्यांनी तुला साथ दिली, याच्या पुढेही हाच तुला साथ देईल बाळा. दादासाहेब काळजाचा तुकडा तुमच्या हातात देतोय, त्याला सांभाळा. चल थांबा थांबा. उखाडा घेतल्याशिवाय माप उलांडायचं नाही अजिबात. घे की पोरी, घे घे, लाजायचं नाही लाजायचं नाही. घे इटोबा आहे पुढे घे. आजपर्यंत चुकली नाही पंढरीची वारी. आजपर्यंत चुकली नाही पंढरीची वारी. ओम ब्राह्मणचं नाव घेते सासरच्या दारी. चला चला चला.
आई साहेब देवघर कुठे कशाला कशाला अगं आणलाय ना तिनं माहेरून हा हुंडा तो ठेवायला तो विठोबा इतके दिवस विठ्ठल विठ्ठल ऐकून कान किटले माझे आणि आता भरीत भर ही आणली भक्ती जाऊ दे गाई तू कशाला वाद घालतेस चल मला खूप थकायला झालंय प्रतिभाबाई आता इथे कसलाही सोहळा होणार नाही हा तेव्हा आता निघा तुम्ही बरोबर येत निघा हा तू का थांबलीस चल निघ काय ग पोरी काय म्हणत होत्या नाही ते देवघर दे हे काय इकडं ये अरे माझा इटू बाबा इटू राया इटू राया आला ग बाई माझा इटू असू द्या असू द्या असू द्या असू द्या इटू बाला मी तुला सगळं सांगतो अगं प्रिया अगं प्रिया माझं ऐकून तरी घे प्रिया गौरी दिगंबर शास्त्री हो तू माझ्यासाठी फक्त गौरी दिगंबर शास्त्रीच आहेस कारण या समाजासमोर जरी तू सर्पोद्धार ग्रहणाची सून असलीस ना तरी ओम सर्पोद्धाराची तू बायको नाहीस मी तुला माझी बायको म्हणून स्वीकार करणार नाही तुझं आणि माझं लग्न फक्त संपत्तीसाठी केलेलं एक नाटक आहे ते माझे दाजी बहीण आणि आईने केलंय आणि तू तू माझ्याशी लग्न केलंयस ना तर याची तुला शिक्षा भोगावीच लागणार माझं पहिलं प्रेम प्रिया मी जगेन प्रियासाठी मी मरेन प्रियासाठी आणि तू विठ्ठलाची भक्त आहेस ना म्हणून बाबांनी माझं लग्न तुझ्याशी केलं पण तुझी जागा इथे नाही तिकडे ओट इथून चालोट ओट चालोट चाल Thank you.
अहो दादासाहेब, विठ्ठल, ओ दादासाहेब, नाही जरा हिशोबात सांगतो काय काय, ते आपले दिनेश देशपांडे आहेत ना, त्यांना 10 लाख रुपये परवा पाठवून देणार आहे. ना ना, असं का करताय? आज पातूर आम्ही तुम्हाला कधी हिशोब विचारला होता? कानात न काढा होते, मी सांगतोय आणि कानात मी आज पातूर तुम्हाला कधीतरी हिशोबाचं विचारलं होतं का? तुम्ही तुमचं काम करायचं निवांत आणि आम्हाला आमचं इटूचं नाव घेऊ दे. असं नाही, तुमच्या कानावर घातलेलं बरं ना. तुम्ही कानातलं काढा, कानातलं, कानावर घालायचं म्हणजे कानात घातलं पाहिजे असं असतंय का हो? नाही बरं, जा. आणखीन एक गोष्ट सांगायची. काय? ते आपले प्रतापराव आहेत ना, त्या तो वारंवार पैसे मागायला लागलेत, आणि तो त्याचा मित्र नंदू चहा नाश्ता जेवण आपल्याकडे करत असतो. काय करणार मी तरी, काय करणार? पोरीला समजावून सांगितलं, म्हटलं बघ तुमच्या दोघात वयात किती अंतर आहे ते दिसायला कसं. काय नाही काय नाही बघा, काय आहे तिनं करायचं आणि भोगायचं आपण. मी काय म्हणतो, झालं गेलं, तुम्ही तुमच्या हिशोबाचं बघा आणि आम्हाला आमचं इटू इटू करूया, बस झालं आम्हाला सगळं. दादासाहेब नमस्कार करते. काय शिवान, नानासाहेब तुम्हाला ये बाळ, बस बस. काय गोड आवाज आहे का तुझा? हा 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 हा, गोड म्हणजे काय, बोलायचंच काम नाही. म्हणजे ही ना आता खाली देवाचं करत होती ना, तेव्हा असं वाटलं की पहिल्यांदा या घरात इटूचा गजर होतोय. असं वाटलं की इटू रायाच घरात आलाय. वा वा वा. दादासाहेब खाली सगळ्यांसाठी नाश्ता लावलाय, तुम्ही येताय ना? काय म्हणलीस परत म्हण. सगळ्यांसाठी नाश्ता लावलाय, तुम्ही येताय ना? आपल्या घरातल्या समद्यांसाठी एकत्र, हे समदे फुटाने वाटाने एकत्र, असं म्हणायचंय. ना ना ऐकलं का, ओरीनं काय गंमत केली ती, तिनं म्हणा आपल्या घरातले वाटाने फुटाने आहेत ना वही समधी, इकडं तिकडं एकत्र आणलेत म्हण नाश्त्याला. काय सांगताय काय? मालक मालक, वहिनी साहेब खाली समधी तयारी झाली, येत आहे नव. ए बाबा, ते काय म्हणायचं, कसं आहे बघ हे समद हिनं केलेलं आहे, म्हणजे कसं आता तुला प्रत्येकाच्या खोलीत जायला लागायचं की नाही, ह्याच हे घेऊन जा, त्याच ते घेऊन जा, आता बोल काय. हे खरंय बर का मालक, ही समधी वहिनी साहेबांची कृपा बर का. मग अरे हाय कोणाची, सून सून कोणाची आहे काय ना. अरे या घराण्याला म्हणजे आमच्या घराण्याला शोभणारी आणि घराला घर पण आणणारी सून आणली की नाही आम्ही. बाप रे वा, क्या बात आहे, अशी सूनच आहे आमची. ते वहिनी साहेब ओम साहेबांच मी बघते ते. हा प्रिया बोल. नाही अगं, ती खाली झोपली होती. चल मी तुला नंतर फोन करतो. हो चल बाय. चहा घ्या ना. मी सकाळी चहा घेत नाही, तुला माहित नाही? हो मला माहिती आहे, पण मीच म्हटलं की. ए गावंडळ, माझ्या कामात ठेवाढवळ करू नकोस, समजलं? माझी कामे राघू आणि ताई बघेल, आणि तुझा लाडीक पण आहे ना माझ्या बाबांकडे. अहो पण माझ्याशी असं बोलायचं नाही, चल निघ इथून. आणि एक गोष्ट, यानंतर माझ्या बेडरूम मध्ये यायचं नाही, समजलं? सकाळी सकाळी तोंड दाखवून माझा दिवस खराब केलास, चालेल? ए आई उपा कर, कधी एवढं सगळं करत बसणार आहेस? अगं करते गं बाई, तेच चाललंय ना माझं, रवा भासते मी. काय कमाल आहे तुझी? अगं राहुलला उशीर होतोय ना शाळेला म्हणून बोलते. कळलं गं बाई, आता काय म्हणतात ना, आलिया भोगासे असावे सादरात, असं झालंय आपलं. बाई साहेब निघतो बर का. अहो बाई, कालच म्हणालास जाणार आहे म्हणून आणि आज लगेच निघालास? आता हा आणखी कुठं निघाला? अहो गावाकडे जमिनीची भानगड उद्भवली आहे म्हणून तातडीनं निघावं लागते, आणि त्या ताईची तब्येतही बरी नाही माझ्या. अहो एवढासा जमिनीचा तुकडा तो बी विकून खातील, आणि त्यात माझ्या आईची पण तब्येत बरी नाही हो. आपल्या राहुल बाबाकडे नीट लक्ष द्या बर का, त्याची लय आठवण येईल बघा मला गेल्यावर. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी लवकर जातो नि येतो बघा. हा हे बघ, लवकर आलास तर बरे, नाहीतर दुसऱ्या नोकऱ्याची व्यवस्था करीन मी. बाई साहेब अहो असं काय बोलताय, गेल्या 20 वर्षात माझ्या हातून असं कधी घडलंय का? अहो हा गेलो ना, हा आलोच बघा. हो कळलं आम्हाला, आता जा आणि लवकर या. हा येतो येतो.
आज गेलो नाही हा आलोच बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका, येतो. ही बघ आली ताई, तुम्ही व्हा बाजूला, मी बघते स्वयंपाकाच. मला सवय आहे सगळ्याची. ए जास्त सवय वगैरे बोलून दाखवायची गरज नाही. अंगावर पडली की आम्हालाही करता येतात आमची काम. तू जा बाबांची सेवा कर, मी करते ना. जा ग बाई, जा ना, करतोय ना आम्ही, जा. नाहीतर काय. बघ आई, या गरीबाला पण त्याच्या वाट्याचा हक्क आहे, पण आम्हाला नाही. काय कामाची गही श्रीमंती. काहीतरी आणि स्वतंत्र बिझनेस तरी सुरू केला असता, पण बाबांना कळेल तेव्हा ना. काहीतरी बेटा, तू काळजी करू नकोस. नाही नाही, मी बोलतेस त्यांच्याशी. तू अजिबात काळजी करू नकोस. हा काय ग बोललीस का दादासाहेबांशी? कशाबद्दल? या कशाबद्दल? त्यांनी काय सांगितलं होतं? ओमचं लग्न झालं की लगेच इस्टेटीची वाटणी करू म्हणून. आता किती दिवस उलटून गेले. अहो पण या विषयावर बाबा बोलायला मागत नाहीत, माहित आहे ना तुम्हाला. बाबा बोलायला मागत नाही, त्यांचं काय जात आहे. इकडे दिवसामागून दिवस चालले आहेत, कर्ज वाढत चाललेलं आहे, कुठनं पैसे द्यायचे, आणि तुझा बाप पैसे द्यायची टाळाटाळ करतोय. काय माझे सासरे? काय बर, बोलते मी त्यांच्याशी देव दर्शनाहून आल्यावर. ज्योतिबा जानावान सांग भले, ज्योतिबा जानावान सांग भले. चांग भल र ज्योतिबाच्या नावान चांग भल र, ज्योतिबाच्या नावान चांग भल र, भल 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 चांग भल र, ज्योतिबाच्या नावान चांग भल र. कृपा तुझी भारी या भोळ्या भक्तावरी, तुझी भारी या भोळ्या भक्तावरी, कृपा तुझी भारी भोळ्या भक्तावरी. भल 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 चांग भल र, ज्योतिबाच्या नावान चांग भल र, ज्योतिबाच्या नावान चांग भल र. ज्योतिबाची कीर्ती जगी लई मोठी, देवा पुढ नाचे सासन गाठी. ज्योतिबाची कीर्ती जगी लई मोठी, देवा पुढ नाचे सासन गाठी. दख्खनचा राजा पाठी राखा माझा र, ज्योतिबाच्या नावान चांग भल र, ज्योतिबाच्या नावान चांग भल र. गाठी बांधल्या देवाच्या दारी, नवरा नवरी तीर्थाची करती रवारी. दोय
सोईवर कृपा तुझी सदा राहावी र ज्योतिबाच्या नावान चांग भल र ज्योतिबाच्या नावान चांग भल र नवी जोडी मागते तुझला दुवा संसार सुखाचा होऊ दे रे देवा हे नवी जोडी मागते तुझला दुवा संसार सुखाचा होऊ दे रे देवा नमून माथा चरणी तुझ्या र ज्योतिबाच्या नावान चांग भल र ज्योतिबाच्या नावान चांग भल र भल 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 चांग भल र ज्योतिबाच्या नावान चांग भल र कृपा तुझी भारी या भोळ्या भक्तावरी कृपा तुझी भारी या भोळ्या भक्तावरी कृपा तुझी भारी भोळ्या भक्तावरी भल 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 चांग भल र ज्योतिबाच्या नावान 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 चांग भल र घ्या अगं नको ग कामाच्या दरम्यान हे असं घ्या म्हणते ना दादा असं बघितलं का नाना अहो बरं झालं ती आल्यामुळे तुम्ही गोळ्या तरी घेताय टायमावर सुनमई छान केलंस तू आता काय आणखी केलं बोडक आई मी आता ऐकणार नाही मला हे क्लिअर कर तू काळजी करू नकोस हे बघ हे बघ मी आहे तू काळजी करू नकोस मी बोलते त्यांच्याशी तू गप्प बस तू बोलू नकोस दादासाहेब आता सयातीने तुम्ही करणार की त्या पण मीच करू आई बोल ना आहो काय म्हणते मी काय झालं मुलांना वाटणी कधी करून देणार आहात कसली 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 म्हणजे काय इस्टेटीची वाटणी बाबा आपलं काय ठरलं होत हे बाबा आजच्याच काय तू निर्णय लावा आणि मुलांना मोकळा करून टाका हे बाई नेहमी तुझं तेच तेच असतंय म्हणजे मी घर जोडायला बघतो तू काय तोडायला बघती का हो मुलांना असं दुखून घर जोडायला निघाला तुम्ही त्याला फसून त्याला लग्न करायला लावलं तुम्ही आता त्याचा वाटा त्याला देऊन मोकळे व्हा हे गायत्री तुला काय मी मूर्ख वाटलो का तुम्हाला एकदा वाटा दिला का नाही हिला वाऱ्यावर सोडाल तुम्ही एक लक्षात ठेवा कुणाला वाटा बिटा काय मिळणार नाही सामद्यांनी एकत्र राहायचं बाबा बाबा शब्दाला मागे फिरताय तुम्ही का माझाही हक्क या घरावर स्वतःच्या मुलीला हक्क न देता परक्या मुलीला हक्क द्यायला निघाला तुम्ही तोंड सांभाळून बोल दादासाहेब राहू द्यात ए जास्त भोळेपणाचा आव आणू नकोस पाहिलास तू आल्यापासून आमच्या घरात क्लेश सुरू झाले नाहीतर काय आणि म्हणे पायगुणाची सून ए ज्यादा बोलू नकोस तुझी वहिनी आहे ती ही नाती मानत नाही आम्ही आणि तुम्ही माझे वडील असून माझा विश्वासघात केलास ना आता बघा तुमच्या लाडक्या सुनीशी मी कसा वागतो ते आणि हो बाबा तुमचा पैसा आणि तुमची लाडकी सून मला दोघही नकोय हे ओम अहो काय पाहिलं केलं तुम्ही त्याला नाराज धन्य आहे बाई तुमची आता बसा तुम्ही घर दोघ जण घर जोडत चल ग दादासाहेब तुम्ही या अटीवर लग्न केलं ना मग देऊ टाका ना त्यांचा वाटा तू काही एडी आहेस का पोरी ठीक आहे माणसं आहेत माणसं राक्षस आहेत राक्षस अगं यांचा देव म्हणजे पैसा पैसाच ह्यांचा देव हाय माणसानं देवाच्या नावात गुंग असायला पाहिजे नशेत धुंद असतात ते धुंद नशेत ह्यांना वाटा देऊ म्हणतेस ह्यांना वाटा दिला ना तर तुला रस्त्यावर काढतील रस्त्यावर पोरी नाही जमणार ते नाही जमणार पोरी
माझं काही बरं वाईट झालं? अगं म्हातारा आहे, पिकलं पान. मला एक वचन दे पोरी, मला एक वचन दे. हे घर सोडून तू जाणार नाहीस म्हणून वचन दे पोरी. दादासाहेब, मी वचन देते, या घराचा उंबरठा मी कधी सोलणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या घरातल्या माणसांसाठी त्यांचं प्रेम जिंकत जगेन. या घराचा उंबरठा कधी सोलणार नाही. माझी कोणी पोरगती नाना, माझा निर्णय बरोबर होता का नाही? हो हो, माझा निर्णय बरोबर होता ग पोरी, माझा निर्णय. प्रतापराव, या म्हाताऱ्याने तर सगळ्यांना क्लीन बोल्ड करून टाकला राव. नाही म्हणजे ज्याला आपण भोळा भोळा समजत होतो, त्यांनी तर राव सगळ्यांनाच पार येड करून टाकलं. त्या म्हाताऱ्याच्या बोलण्यातून ओमनं गौरीशी लग्न केलं खरं, पण ती गौरीच आता सगळ्यांना डोळे जोडवणं असं वाटायला लागलंय. हा ना राव, म्हणजे कानामुगून आली आणि तिकट झाली असं झालं ना राव. पण मलाही कळत नाही त्या गौरीनं त्या पंढरीनाथ सर्पोद्धारवरती अशी काय जादू केली की म्हातारा सगळं तिचंच ऐकतो. हा प्रतापराव, गप बसू नका, नाही तर आयुष्यभर त्या गौरीची हाजी हाजी करावी लागेल. हा म्हाताऱ्याला समजवणार कोण? अरे समजवायला कोण सांगते, आपण त्याला जाऊन विचारू आणि गोडी गुलाबीने कागदपत्र सह्या घेऊ. मग काय झालं? गोडी गुलाबीने कागदपत्र सह्या घेऊ काय बोलताय? म्हातारा काय वाट बघत बसल्या काय माझी? ये 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 प्रताप, ये देतो सही, सही देतो आणि येतो संपत्ती. काहीतरी काय बोलताय तुम्ही? नाही, ह्या नंदू मामाच्या डोक्यात जरा वेगळीच कल्पना आहे. पण हा, तुम्ही जरा साथ द्यायला पाहिजे. काय मी साथ द्यायला पाहिजे म्हणजे? सांगतो ना काय. नेहमीप्रमाणे सकाळच्या वक्ताला म्हातारा त्याच्या खोलीत येईल. हा, आपण तिकडे जायचं आणि खूप प्रेम करतो. ए गाडी का थांबवली? भरत, भरत काय दादा इतकी प्यायची असते का? चल आता गपचूप, घर आलंय तुझं, चल उठ 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 उठ. ए मला घरात नाही अवकाश, उठ उठ. अरे मला नाना, नाना साहेब आहे तिकडे, चल 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 चल. नाना साहेब, अहो नाना साहेब, अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या मित्राची पार्टी होती आणि हा इतका प्यायला की माझा कचरा करून टाकला त्याने. अच्छा ऐका, मी आता गाडी घेऊन जातो, सकाळी तुम्हाला गाडी इकडे आणून ठेवतो, आता मला मित्रांना सोडायला जायचंय. ठीक आहे, याला घरी पोहोचवा. गाडी देऊन टाका. चल मी निघतो, चल बाबा. सांभाळून जा. काय तू एवढं कशाला प्यायचं? अरे कमी पिना बाबा. हे बघ दादासाहेबांना मी कसं तरी झोपवलंय, तू आता गप जाणी. दादासाहेब हट, दादासाहेब मला कोणीच नको हट. हात जाऊन झोप आता. दादासाहेब मोठे दादा, प्रिया आय लव्ह यू. कसं काय होणार या पोराचं कोणाच ठाऊक रे बाबा. माझं लग्न जबरदस्तीने गावणार मुलीशी करून दिलं. मला कोणीच नकोय, मी फक्त प्रियावर प्रेम करतो. मला आता बोलाव प्रिया. प्रिया मला क्षमा कर प्रिया, मी तुझा विश्वासघात नाही केला ग. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, माझं लग्न जबरदस्ती प्रिया. मी तुझ्याशी जगू शकत नाही, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, प्लीज मला सोडून जाऊ नको. प्रिया
तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू मला हवीस प्रिया, तू मला हवीस. आय लव यू प्रिया, प्रिया. अतिशय महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. कसलं? माझ्या सगळ्या स्वप्नांवरती पाणी फिरवलं तुम्ही. असं का वागलात आमच्याशी तुम्ही? कुठे पुरणार एवढा सगळा पैसा तुम्ही? तुम्ही आणलेलं त्या बेकरड्या सुनेच्या काय मडर पुरणार? हो, तोंड सांभाळून बोला. ती या घरची सून आहे. आणि काय हो, गायत्रीवर तुमचं प्रेम आहे ना? मग पैसा तर मोह कुठणार? मग सांभाळतो की तिला? नांदतो ना तिला, काय रस्त्यावर टाकले मी. कर्तव्य असलो ना तरी सुद्धा सांभाळतोय. आणि हा एवढा सगळा पैसा कशासाठी मागतो तुमच्याकडे? त्यापेक्षा तिला सुखी ठेवायचं म्हणूनच ना. बर बर, म्हणजे माझ्याच घरात राहून माझ्याच पैशान माझ्याच पोरीला तुम्ही सुखी करणार होय? वा बादर वा. हे बघा, मला जेव्हा वाटणी करायची असेल तेव्हा मी वाटणी करीन. आता गाजर दाखवायची बंद करा, कोणी सुद्धा विश्वास ठेवणार नाही तुमच्यावरती. बघा, माझा आता पेशंट संपत आला, तुम्ही अर्धी इष्ट आमच्यावरती करू टाका ना. करा ना पेपर वरती सह्या. आणला पेपर मी. निरंजन तू पेपर दे, त्या ओमचा काय ओम बघून घेईल. मला माहित नाही, याच्यावरती सही करा आधी. नाही करणार. करा ना सही करा. तुम्ही काय जबरदस्ती सही घेताय का माझी? जबरदस्ती म्हणजे काय? माझा पेशंट संपलाय, सही करा तुम्ही. मी करणार नाही म्हणजे नाही करणार. काय कशी नाही करत? तुम्ही माझ्यावर हात उकारताय काय? सही करणार नाही, प्राण गेले तरी सही करणार. प्राण गेला नाही तरी जीव घेत तुमचा, कळलं काय? जीव काय घेत? सही करा ना. सही करत म्हणाल ना. मी दार बंद करतो, थांब. बघ बघ बघ, याच्याकडे बघ. याला सही करत नाहीस का रे? काय प्रतापराव, हे काय झालं? हे काय झालं? काय मेला ना तो? कसा काय? कसं म्हणजे हात म्हणून तुम्ही? अरे पण मला महाराष्ट्र होतो, नुसतं थोंडा रात ठेवला तुम्ही. अचानक मेला ना? आता आता काय करायचं? काय करायचं काय? अरे बापरे, एक मिनिट, आयडिया. चला झोपलाय बाबा. दादासाहेब, हे बघा, औषधं घेतल्याशिवाय मी झोपू देणार नाही. उठताय ना दादासाहेब? दादासाहेब, प्रताप भाऊजींच्या हातातलं ब्रेसलेट आहे. इथे कस आलं? आई ओम, आई साहेब ओम. अरे देवा,
बाबा ना बाबा बाबा ना काय झालं ना ना बाबा ते बोलत बाबा बाबा ना काय झालं आई असं काय झालं बाबांना नाही अचानक नाही अचानक नाही पांढऱ्या पायाची चांदळी या घरात आली खाल्लं हो माझ्या नवऱ्याला खाल्लं चांदळी माझ्या संसाराचं वाट डोळे झालं गायत्री माझं माझ्या सोन्याने कुंकू पुसलं माझं काय करू गं मी काय करू बाबा उशीर केला या वकिलाने यायला अहो दुपारची वेळ दिली होती ना वकिलांनी हो मी सकाळी बोललो त्यांच्याशी पण ते म्हणाले की घरी यायला उशीर होईल म्हणून कोर्टन मध्ये काम आहे का तरी मग ते झालं की मग परस्पर येणार तिकडे येतील की आता आई लवकर त्या संपत्तीचा निर्णय लाव आता मी जास्त दिवस थांबू शकणार नाही आधीच तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मी लग्नाला तयार झालो आणि गळ्याला फास लावून घेतलाय मी अरे हो हो किती वेळ ऐकवशील आणि आता आपण संपत्तीचा सोक्षमोक्ष लावायला जमलोय ना मग आम्हाला तरी कुठं पटलं होतं जावय बापू आव त्या वकिलांना किती उशीर आव तुम्ही फोन तरी लावा की त्यांना नमस्कार प्रतापराव नमस्कार गौरे पाणी आण ग पंढरीनाथ सरपोदार यांनी त्यांच्या हयातीत त्यांचं मृत्यूपत्र बनवलं आहे आपणा सर्व कुटुंबियांच्या समवेत ते वाचावे अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती ते मृत्यूपत्र आता मी वाचतोय मी पंढरीनाथ सरपोदार माझ्या पूर्ण शुद्धीत माझ्या स्वेच्छेने व कुणाच्याही दडपणाखाली न येता माझे मृत्यूपत्र बनवित आहे ते माझ्या मरण उपरांत माझ्या घरच्या सर्व मंडळींच्या उपस्थितीतच वाचले जावे या मृत्यूपत्रानुसार मी असं जाहीर करतो की माझ्या मृत्यूनंतर माझ्या कारभाराचा सर्व भार माझे विश्वासू नाना चौधरींवरच राहील मात्र इस्टेटीच्या कारभाराचे सर्व मालकी हक्क माझे सून सौ गौरी ओम सरपोदार हिच्याकडे राहतील तिच्या मर्जीप्रमाणे तिने ते सांभाळावेत माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तसेच राहते घर माझी पत्नी श्रीमती कौशल्या पंढरीनाथ सरपोदार हिच्या नावावर असेल ओम व प्रताप यांनी कंपनीच्या कामात लक्ष द्यावे त्यांना त्यांचा मेहनताना दिला जावा गायत्री व कौशल्या यांनाही त्यांच्या महिन्याचा योग्य तो खर्च दिला जावा ओम व गौरी यांना जे मूल होईल त्याच्या 18व्या वाढदिवशी त्याला त्याचा इस्टेटीत योग्य वाटा देण्यात येईल तसेच राहुल सुद्धा 18 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याचा हक्क देण्यात येईल मी हे मृत्यूपत्र पूर्ण विचारांती केलेले आहे त्याबद्दल कोणालाही काहीही वाईट वाटण्याचे कारण नाही घर आणि घरातील नाती जोडून ठेवण्याचा हा आणखीन एक प्रयत्न तुमचाच बाबा पंढरीनाथ सरपोदार प्रतापराव ही त्या मृत्यूपत्राची प्रत येतो मी धन्यवाद गायत्री गायत्री अगं मी या घराची मालकीण असून आता आपल्याला त्या गावढळ मुलीकडून पैसे मागावे लागतील सख्या मुलांना परक करून गेले काय परकी ना बाबांवर जादू केली होती कुणास ठाऊक मला खात्री आई आपली इस्टेट बघूनच ना विठ्ठलाच्या नावाखाली बाबांना फसवले तिने अगदी खरंय गायत्री तुझं तुमच्या सगळ्यांमध्ये माझं मरण झालंय प्रिया आता माझी नीट बोलतच नाही आता हे नवीन संकट उभं राहिलंय वाटलं तर त्यांच्या मरणानं सगळी इस्टेट आपल्या नावावरती होईल माझी सगळी कर्ज फेडतील आता हे कर्ज फेडायचे कोणी सगळं झालं उलट झालं सगळं ते काही नाही घर आमचं आहे ही कोण मालकी हक्क दाखवणारी लायकी नसताना मान द्यायचा म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे झालंय माझं जीवन उद्ध्वस्त केलंय तुम्ही आता मी घर सोडून निघून जातो अरे 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 ओ हो 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 भारतीचा भाऊ हो थोडे दिवस थांबा ना थोडे दिवस थांबा ना अहो देतो ना पैसे मग ठीक आहे हे बघा आतापर्यंत तुम्हाला कधी मी नाराज केलाय का हा देतो ना घरी नाही घरी नको
नाही म्हणजे काय की मी आणि नंदू येतो तुमच्याकडे. ओ भेटायला येतो असं काय? शंभर टक्के शंभर टक्के येतो. काय हो काय झालं? कोणाचा फोन होता? काय झालं कोणाचा फोन होता? अगं बघतेस ना दिवसेंदिवस कशी अरेरावी वाढते यांची. हे सगळं तुझ्यामुळे. काय माझ्यामुळे? आता मी काय केलं? मी काय केलं? अरे वा मी काय केलं? तेव्हा तुला सांगत होतो ना की होमच्या लग्नामध्ये सगळ्यांच्या वाटण्या करून टाका म्हणून. पण तू अति हुशार. वडिलांवरती विश्वास टाकलास आणि इकडे माझं मात्र मरण आलं. पुरता फसलो मी आता पुरता फसलोय. अहो पण हे बघ, एकतर घेतलेलं कर्ज फेडलं तरी पाहिजे, नाहीतर तुरुंगात तरी गेलं पाहिजे. दुसरा काही मार्ग नाही माझ्या पुढे आता. गरिबीचा आव आणून आम्हाला आमच्याच घरात भिकारी बनवले. ठेव तिथं. तुला सांगते माझ्या नवऱ्याला होणारा त्रास सहन होत नाहीये मला. कुणालाही या घरात आरामात राहायला देणार नाही मी. सयाकर काय आहे? इस्टेटीचे कागदपत्र आहेत, याच्यावरती सह्या कर. निघून जा कुठेतरी. चालतीय, तुला तुझा योग्य मोबदला दिला जाईल, घे. असं काय करताय तुम्ही? मी सून आहे या घरची. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने माझं लग्न झालंय. ए जास्त ज्ञान शिकू नकोस त्यांना. तुझ्यापेक्षा जास्त शहाणे आहेत ते. ते सांगतात तसं मुकाट्याने वाघ आणि चालू पड इथून. नाहीतर कुत्र्यासारखं पडून राहावं लागेल तुला इथे. चालेल मी नाही जाणार. अरे मी तसं दादासाहेबांना वचन दिलंय. दादासाहेबांची सून कसलं वचन दिलंय? उगी स्वतः तरी कशाला घालवतेस गे करसाया. नाही आणि बाबांनी तुला या घरात सून म्हणून आणली होती, आम्ही नाही. अगं या घरची कधी मानलीच नाही का तुला? तेव्हा मुकाट्याने सांगतात तसं कर आणि चालू पाड इथून. असं काय करतोय तुम्ही? तुझं नाव एक एक क्षण जगण्यास मुश्किल करून टाकू या घरात. जशी बापाच्या घरात ना दौलतच घेऊन आली होती. नाहीतर काय बिजास काय दाखवते? म्हणे सह्या करणार नाही. भिकारडी मेली. जावई बापू जबरदस्तीने घ्या सह्या तिच्या. घ्या जबरदस्तीने. चल 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 हे घे. पण सही. अरे मी नाही करणार. मी हे घर सोडून नाही जाणार. हो घर सोडून जाणार नाही. हा तुझ्या बापाचं घर आहे. सह्या जर करायच्या नसतील तर या घरावर तुझा काही हक्क नाहीये. चल नी घ्या घरातून. जावई बापू विठ्ठला विठ्ठला करून माझ्या नवऱ्याला खाल्लं मेलीलो. तर काय विठोबा विठोबा करून काय दगडात बाहेर येणार आहे तुझा विठोबा? चल नी. मी तुमच्या पाया पडते. मला घराबाहेर नका काढू. पाया पडते घराबाहेर नका काढू. मग काय तुझी पूजा करू? विठ्ठल मी. मी विठोबा. विठोबा? कोण विठोबा? काय कोण विठोबा हे मी तुम्हाला नंतर सांगतो, पण आधी सगळ्यात आधी घरच्या मोठ्या माणसांना नमस्कार केला पाहिजे का? नाही हाय का? नाही हाय का? नाही हे धरा. नमस्कार कौशल्य आई नमस्कार. त्याच्यानंतर घरच्या दोन नंबर माणसाला नमस्कार केला पाहिजे का? नाही केला पाहिजे का? नाही पाहिजे का? नाही नमस्कार प्रतापराव नमस्कार. त्याच्यानंतर घरातल्या तीन नंबर माणसाला नमस्कार केला पाहिजे का? नाही पाहिजे का? नाही गाठोड तुमच्याकडेच राहू द्या. नमस्कार गायत्री वहिनी नमस्कार. गौरीताई बर आहे ना? ओम शेठ कुठं दिसत नाही. प्रिया बरोबर गेला वाटतं फेरफटका मारायला. तुला आमची नावं कशी कळली रे? विठोबा आहे ना मी. घाबरले काय? या ना इकडं आता.
विठोबा म्हणजे तो विठोबा नाही, पंढरीचा विठोबा नाही, तुमच्या बाजूच्या गावातला विठोबा. तुमच्याकडे रघु आहे ना, त्या रघुचा मी चुलत भाऊ. तो राग मला काय म्हणला, तो काय म्हणला, तो म्हणला मला जायला एक महिना अजून, तू तिकडे जा, त्या लोकांचा खोळांबा होईल. म्हणून म्हणलं चला आपण जाऊन तिकडे काम करू. शप्प सांगतो मला इतकी झकास काम येतात ना, सगळी काम, झाडू पोचा धुणं भांडी सगळी. स्वयंपाक इतकं झकास करतो का नाही, तुम्ही खायला सुरुवात केली की तुम्ही म्हणणार अशी बोट चाटायला सुरुवात करताल. तुमच्या नंतर असं लक्षात येईल की अरे बोट चाटल्यामुळे आपलं बोटच भरलं, मग तुम्ही बोट खायला सुरुवात कराल. मग तुमच्या असं लक्षात येईल की अरे आपण खाऊन टाकली, मग आता जेवायचं कसं? पण जेव्हा तुम्हाला असं प्रश्न सांगतो एक एक आयटम म्हणजे बडबड. चल बरं, ओ ऐका ऐका ना माझं आई कौशल्य ऐकूनच ऐकत नाही वाटतं. आणि गौरी तरी आता अजिबात काळजी करते ना बरं का, इतके दिवस तुम्ही रघुची कामं करत होतात ना, आता रघुची सगळी कामं मी करणार. तुम्ही अजिबात नाही, तुम्ही फक्त आवाज द्यायचं मला, सांगायचं ए काम कर की मी लगेच कामाला सुरुवात करणार. चला आता कामाला लागतो. इठू माझाले कुरवाळा, इठू माझाले कुरवाळा, इठू माझाले कुरवाळा. अरे कोण तू माणूस, काय सांगतो? कोण तुम्ही माणूस? वाटत नाही. काय रे इनोद केला काय? वाटल वाटल हळूहळू. तुझ्या बंगल्याचं जे काय गवत कापतोयस, तुझ्या बंगल्याचं गवत कापतोयस? बंगल्याचं गवत कापत नाही मी, बंगल्याच्या बागेतलं गवत कापतोय. तेच ते जे काय कापतोयस ना, त्या बंगल्याच्या मालकाच्या मोठ्या जावयाचा मी जवळचा, म्हणजे बघ कसा जवळचाच माणूस वाटतं. मग मी सुद्धा त्यांच्या जवळचा 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 माणूस. कसं काय? बंगल्यातला गडी. विठोबा माझं नाव आहे. बंगल्यातला गडी विठोबा? बंगल्यातला गडी तर रघु आहे, तो कुठे गेला? त्याचा चुलत भाऊ आहे मी. अच्छा, रघुचा भाऊ आहे? त्याला तर फक्त आई होती. तू कवा जन्मला? लई डोकं खाता राव तुम्ही. काय सांगतो? लई डोकं खाता तुम्ही. काय काय तुम्ही, तू मला म्हणतोय तुम्ही आणि ते काय खात? नंदू. काय रे नंदू, केवालास आणि काय रे चौकशा कशा झाले तुझे? आपले सवयी तुला माहित आहेत. नाही म्हटलं हा सातबारा कुठल्या तालुक्यात आणलास? तसं नाही रे, रघु गेल्या गावाला ना त्याच्या जागी आलाय, काही दिवसांकरताच आहे, टेम्पोररी. चल आपल्याला निघायचंय, वकिलाकडे जायचंय. चल 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 बाबा. विठोबा. आयल्या या फोटो मधल्या सगळ्या हिरोईन माझ्याकडे आल्या असत्या तर पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. तुझ्यासाठी जीव माझा येडा झाला, रोज राती जाग येती या मनाला. वाट सोडा सांगते ना मी तुम्हाला, ना काढू अस छेडू जाऊ द्या मला. ए माग मला तुझ्या फिरवू नको, आता भलतक कोरा जाऊ नको. तुझ्यासाठी जीव माझा येडा झाला, ना काढू अस छेडू जाऊ द्या मला, जाऊ द्या ना. जीव माझा
जीव माझा येडा झाला रानात जाव पुढ्यात घ्याव सुगीचा हुरडा देतो तुला तुझ्यासाठी जीव माझा येडा झाला रोज राती जाग येती या मनाला तुझ्यासाठी जीव माझा येडा झाला तुझ्यासाठी जीव माझा येडा झाला तुझ्यासाठी जीव माझा येडा झाला जीव माझा येडा झाला पप्पी दे काय नाना तुम्ही काय झालं पप्पी दे पप्पी दे वय काय तुझं तू तर सांग खांदा दे खांदा दे खांदा दे खांदा दे अरे मी काय म्हणतो आज ग चहा वगैरे अरे बरी आठवण केली मग चहा सांगितला होता ए बेटू चहा चहा अरे कशाला आणला तुम्हाला आणला अच्छा अच्छा बरं केलं बरं केलं बरं केलं हा फुकट असतो पिदरी दिवसाला चार कप पितो अरे बापरे नाही ना चार नाही तीन तीन कपे तीन म्हणजे तीन रुपये एक म्हणजे नऊ रुपये मग रोजचे नऊ रुपये जेवणाचे 90 रुपये अरे बापरे आणि 250 रुपये बोर्डिंग चे बोर्डिंग म्हणजे आता झोपला नव्हता का अच्छा बरं त्याला आठवण केली विसरलो होतो आणि हात काही देऊ शकत नाही आपल्याला पैसे हा भिकारी आहे दाढी करायला पैसे नाही याच्याकडे असं वाटत पांढरा शर्ट इकडनच घातलाय चहा पुन्हा चहा द्यायचा का नाना यांना चहा झाला झाला संपला चहा संपला नानांनी पिऊन टाकला आता तुम्ही निघा हा निघतो किती वेळा सांगितलंय काय माणसासारखं चालायचं म्हणून कसं चालतो बघतो बरो नाना द्या द्या अजून एक आणू का नको नको बस झालं शाबास असंच काम करायचं किती वेळ उशीर होतोय ना त्यांना गौरे अगाय गौरे अग झाला की नाही अजून चहा हो आई साहेब विठोबा आणतोय विठोबा अग त्याला कशाला सगळी काम करायला सांगतेस सारखा बडबड करत असतो तो माझं डोकं दुखतं त्यानं तोही तुझ्यासारखा आपल्यासारखा विठ्ठल विठ्ठल आला 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 विठ्ठल चहा घेऊन आला आल्याचा चहा घेऊन आला हा घ्या तुमचा चहा आई तुमचा चहा बिना साखरेचा तुमचा चहा साखरेचा आणि हा मी काय म्हणतो मी निघतो तहसीलदाराकडे जायचं नंदू वाट बघतो पण नाश्ता करून जा हा चहा घेऊन जाओ आल्याचा चहा आहे बाहेर गेल्यावर मिळणार नाही काय रे
काल तुला काय सांगितलं होतं? जास्त काम केली शपथ सांगतो तुम्हाला. तुम्हाला सांगतो मी बागेमध्ये साफसफाई करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं सगळी फुलं वाळलेली आहेत. मी म्हणलं अर वाळलेली फुलं कशी चालतील? म्हणलं जिथं चांगली फुलं तिथं मुलं, जिथं मुलं तिथं विठोबा. काय करा? नाही सांगतो तुम्हाला एवढंच नाही तर सगळ्या कामगारांना सांगितलं. म्हणलं चांगलं काम करणार तर पगार मिळणार नाही. साहेब म्हणले होते फॅक्टरीची डागडुजी करायचे साठे साहेबांना जाऊन भेट. तिथं जाऊन भेटलो तर साठे साहेब काय म्हणले तू काळे साहेबांची सही घेऊन ये. मग काळे साहेबांकडे गेलो, काळे साहेबांकडे गेलो, काळे साहेब म्हणले तू आज कर तू शिंदे साहेबांकडे जा. मग शिजे. अरे किती बोलतोस बस कर आता. वास बाग कसला येतोय तो? कसला येतो? म्हणजे ते गॅस वर ठेवली ना, डाळ ठेवली जळली असेल. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुम्ही गपाट मारत बसताना तिकडे असं होतंय. जाता नाना जो किती आहेत आजच्या दिवसात? हे काम एवढं आपल्याला केलंच पाहिजे ना, चेक गेले पाहिजे बरोबर. गौरी काय झालं? काही नाही हो नाना, या संपत्तीपोटी घरातले प्रत्येक जण मला वैरी समजू लागलेत. काहीतरी ताई आई साहेब मला क्षणाक्षणाला बोलल्याशिवाय राहत नाहीत. मला त्यांचा त्रास कळतोय पण मी काय करू? कायद्याने मी बांधली गेलीये आणि दादासाहेबांच्या वचनाने मी काही नाही. ग गौरी दादासाहेबांना जाऊन काही दिवसच झाले, त्यामुळे सुरुवातीला त्यांचं असं वागणं हे मलाही कळत. हे बघ तू जास्त विचार करू नकोस, राहू की तू आली. नाना तुमच्या बाईसाहेबांना सांगून आम्हाला सुद्धा एक चेक फाडून द्या की. कायद्याने तसं करता येत नाही. वय मग बेकायदेशीर करा. काय प्रतापराव? बर तुम्ही सह्या करा. ह्या नाना नाना चिमटे काढायला मला मजा वाटते. नाना ना सोडा, तुमचा तो नोकर आहे तो विठोबा फार डेंजरस माणूस आहे. का तुला का त्याची भीती वाटते? मी कशाला घाबरतो? नाही पण तो सारखा आपल्या दोघांच्या मागे मागे फिरत असतो. अरे घरातल्या सगळ्या लोकांना उपदेशाचे बाळकोड बदलत असतो. त्याला जरा वेळेस आवरा हा, नाही तर तू तुमच्या अंगाशी लक्षात ठेवा. हो ऐकलं का? हे कोण आलेत बघा. या या अहो तुम्हाला भेटायला आले. अय्यो विश्वभारती साहेब वळकम वळकम. पैसे मागले आले. बसा ना. आम्ही बसायला नाही आलो, पैसे द्यायला आलो. काय काय चाललंय? जुने मित्र आहे. तू आज ना मी बोलतो यांच्याशी. आज आज नाही आमच्या जवळचेच आहेत. तुम्ही ना तुम्ही घरी कसे का आलेत? अहो पैशाचं काय प्रतापजी, तुम्ही आज देतो उद्या देतो चेक देतोय सारखे येतो येतो बोलता. आतापर्यंत दिले ना. अहो आम्हाला बाहेरून समजलं ना. अहो तुमच्या शास्त्राच्या संपत्तीत तुमचा वाटा नाही राहिला. अय्यो अय्यप्पा आमचे पैसे देऊन सोडा की हो. देणार ना पैसे देणार ना. पण कवा? आता तुम्ही बसा 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 बसा. काय आहे विश्वभारती साहेब? अहो मोठ मोठ्या लोकांना पैशाची अडचण येते. ये ना पण आली देणार ते काय हो. आतापर्यंत दिले नसते तुम्हाला. मग अहो ते शास्त्रास्त्र दिले हो. आता ते नाही राहिले, ते पैसा नाही राहिला, ते ना काम पण नाही राहिलं. तेव्हा आता पैसा घेतला बेकर जाणार नाही आम्ही तो. या मायले या लुंगीच्या तुझ्या हा पैसे घेतले जाणार नाही. अय्यो काय खुसूर फुसूर करताय हो? काय नाही हे आपलं तुम्ही सारखं पैसा पैसा काय करताय हो? आमच्या साहेबांकडे किती पैसा असतोय ठाऊक आहे का तुम्हाला? अरे मग देऊन सोडा की हो. काय देऊन सोडा हो? काय देऊन सोडा सारखं सारखं. तुमचा केवढा मोठा असतोय मन, अजून थोडं वाढ होऊ ना मोठा करा की हो मना. आप्पा तुमचा मद्रास मध्ये अनाथालय असतंय. अय्यो तुम्हाला कसं माहिती हो? एवढाच नाही तुम्ही अय्यप्पाच पूजा करताय. अरे अरे त्या अय्यप्पाच शपथ तुम्हाला स्वामी. अरे अय्यप्पाला मानते तुम्ही? नुसतं मानते नाही की हो,
पूजते त्याला मनात ठेवते घर करून ठेवते म्हणून तर म्हणतो सोडा की पैसे 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 काय करता हो तुम्ही मग सोडले की नाही पैसे सोडले ना मग उठा की हो उठा 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 आता तुम्ही सांगते म्हणून आम्ही जाते ते लोक देऊन सोडा आमच्या पैसे पैसे देऊन सोडतो सगळा सोडतो तुमचं म्हणे सोडतो की बरं झालं बाबा थँक्यू तुझ्यामुळे वाचतो ना तर काय खरं नव्हतं माझं खरंच सांगतो पण तुम्हाला सांगू प्रतापराव हे हात कष्ट करताना चांगले वाटतात नका लोकांकडून पैसे मागू लय शहाणा आहे रे तू हा लय शहाणाच तू म्हटलं मी शहाणा आहे म्हणूनच बरं चाललंय या घरातल्या लोकांचं नाही तर तुम्ही तपासलं या घरातल्या लोकांना वेगळं करायला पण एक गोष्ट सांगून ठेवतो तुम्ही कितीही प्रयत्न करा मी सगळ्या घरातल्या लोकांना एकत्र आणणार म्हणजे आणणारच एकजणीकडून घेतो आणायची हा काय एकत्र करणार हे घर म्हणजे ना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे माझी ज्या दिवशी अंडे बन त्या दिवशी या घराचं तर केलं की नाही बघ मी आई ए आई इकडे काय झालं का म्हणतेस काय करते चल विचारूया तिला चल चल विचारू तिला आई हे बघ काय करते अग उलट्या करते ती अग या अशा तशा उलट्या नाहीये मग अरे देवा अग अग माझा ओम हिच्या सावलीला सुद्धा उभा राहत नव्हता ग आणि हे हे असं कसं असं कसं पक्की शहाणी आहे ती अग अख्ख्या संपत्तीची मालकीण व्हायची आहे ना तिला तुला माहित नाही ओम आणि गौरीचं अपत्य या संपत्तीचा वारसदार होणार आहे ते या एकाच गोष्टीचा फायदा घेऊन जाणून बुजून तिने तोंड काळं केलंय काय बोलताय का तुम्ही असं काही वाईट नाही केलं मी हे तुमच्याच घराण्याचा वारसदार आहे खरं सांगते मी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज अग चांगला समज झालाय आमचा तुझ्याबद्दल अग अग विठ्ठलाचं नाव घेतेस काय केलंस तू मग माझा माझ्या भावावर चांगला विश्वास आहे हे तुझं असं सगळं कळलं ना त्याला तर जिवंत ठेवणार नाही तुला तो हो ना आल्या आल्या माझ्या नवऱ्याला खाल्लं पांढऱ्या पायाची मेली आणि आता आता स्वतः पतिव्रता आहे असं मानून या घराची संपत्ती लुटायला निघालीस थांब थांब हे तुझं मूल या घरात कसं जन्माला येते तेच बघतो आम्ही चल 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 छाई
दादासाहेब मी खूप एकटी पडले हो, घरातल्या माणसांना मी नकोशी झाले, ओम तर माझा चेहरा सुद्धा बघत नाही, मला कोणाची साथ नाही दादासाहेब, तुमच्या वचनाने मला बांधून ठेवलंय, मला हिंमत द्या दादासाहेब कि मी तुमचं वचन पूर्ण करू शकेन, मला हिंमत द्या. आई, ए आई, अग अजून बरं वाटत नाहीये का तुला? हो, थोडा ताप आहे ग बाई. काहीतरी तू थोडी थांब ना इथे, तू माझ्या जवळ असलीस कि बरं वाटत ग मला. अगं थांबले असते ग मी, पण हे माहिती येत ना तुला, मित्राच्या लग्नाला जायचं काढले, मी तुला सांगायला आलेले, रात्री मला यायला उशीर होईल, तेव्हा राहुल आल्यावर त्याला वाढायला मी विठोबाला सांगितले. हा, तू तुझी काळजी घे आणि आठवणीने औषधं घे बरं का? पण तू लवकर ये ग बाळ. मी लवकर येईल. अरे देवा. आई, आई साहेब, औषध घेत आहे ना? नको ग बाई, ठेव तिथे, घेईन नंतर मी. असं काय करताय? औषध घेतले की बरं वाटेल, घेत आहे ना? अरे देवा. आई ग, अरे देवा. क्या? आई ग, डोकं दाबून देऊ? बरं वाटतंय ग, बरं वाटतंय, बरं वाटतंय ना? बरं वाटतंय आपल्या माणसाच्या सहवासामुळं बरं वाटतंय बरं काही नाही. खरं सांगतो, आपल्या घरची सुनी आपल्या मुलीसारखीच असती, एक वेळ आपल्या आजारपण आपली पोरगी थांबणार नाही, पण सून सून नक्की आपल्या शेवेसाठी थांब. जा तू, जा जा. कसला विचार करताय? काही नाही.
जा रे तू जा जा तू नको मला शहाणपणा शिकू जा बर कळतंय मला कसं वागायचं ते अगं काल किती मजा आली ना त्या पार्टीत हा आणि त्या साटंबाईने किती दागिने घातले होते ग पण सगळ्यात माझा सार शोभून दिसत होता सगळे अगदी टकटक बघत होते अगं चिक्कार दागिने आहेत ग माझ्याकडे हो ना मलाच बाई कंटाळा येतो घालायला बरं मी तुला थोड्या वेळाने फोन करू का हां ठीक आहे ओके बाय आणि काय रे काय चोरून चोरून ऐकत असतोस बायकांसारखं काय चुगल्या करतोस मग काल रात्री फार उशीर झाला बाई तुम्हाला मग त्रास झाला त्याचा तुला नाही मला नाही त्रास झाला राहुल बाबाला राहुल बाबा पडले शाळेत फार लागलं काय हा गौरी ताई तिकडे गेलाय त्याला दवाखान्यात घेऊन गेल्या म्हणून बरं झालं रात्रभर जागे होते गौरी ताई त्याच्या शेजारी मग हे सगळं झालं आणि आज तू मला सांगतोयस आता रात्री आले आले तुम्ही झोपायला गेला कसं सांगणार तुम्हाला रात्रभर गौरी ताई तिकडे होत्या राहुल बाबाच्या शेजारी आणि जास्त गोडवे गाऊ नकोस माझ्या समोर गौरी ताई करून मी असते ना त्या ठिकाणी तर मी सुद्धा हेच केलं असत नाही तुम्ही तर केलंच असत तुम्ही तर करणार तुमची सारखी बाई नाहीच आहे पण गौरी ताई असं करतील असं वाटलं होतं का तुम्हाला नाही ना पण गौरी ताईनी केलं का नाही मग गौरी ताई बाहेर पण सांगत असत्यात काय काय सांगत असते माझ्याबद्दल काहीतरी सांगत असेल माझ्या विरोधातच अजिबात नाही त्या सांगता तुम्ही त्यांची नन नाहीच काय मोठी बहीण आहात बरोबर जा तुझ्या कामाला आणि राहुल उठला की सांगायलाय मला विठोबा माझ्या माथ्यावरच कलंक लवकरात लवकर पुसून टाक फक्त तूच जाणतोस माझं पावित्र्य विठोबा तुझा आशीर्वाद माझ्या कुंकावर सदैव राहू देत विठ्ठल 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 विठू माऊली तू विठ्ठला ताई किती मनापासून भक्ती करता तुम्ही विठ्ठलाची अरे भक्ती आणि प्रेम मनापासूनच करावी निस्वार्थी नाही पण एक दिवस हा विठ्ठल तुमच्या समोर विठ्ठल म्हणून उभा राहील माहित नाही रे ह्याच्या मनात काय येते माझ्या मनात काय ते सांगू का तो नंदू लई लबाड माणूस आहे लई वास काढाय प्रताप भाऊजीना तुम्ही सांगा त्याची संगत सोडायला अरे तुला काय करायचंय ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि तुला काय करायचं रे चांभार चौकशा राहिलं वाटलं म्हणून बोललो कुणा तुम्हीच म्हणणार तुला तेव्हा वाटलं तू बोलला का नाही आणि माणसानी कसं माणसानी मनात आलं ते पटकन बोलून टाकाव पुन्हा पश्चातापाची वेळ यायला नको आणि काय मला सांगा तुम्ही जर चांगली गोष्ट मला वाटत असेल आणि मी बोललो तर मी काय वाईट केलं विठोबा स्वयंपाकाचं काय केलंस रेडी आहे ना स्पेशल आयटम आज काय कोथिंबीरीची खीर तूच खा मम्मा 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 मला भूक लागली आहे अल्ले माझ्या बाळाला भूक लागली मग विठोबा कुठे आहे सांगायचं नाही त्याला विठोबा ए विठोबा कुठं कडमडलाय काय माहित आलो 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 बोला जा हात धुवून टेबलवर बस हा पाठवते त्याला कुठं होतास हाका मारते केव्हापासून ऐकू येत नाही भूक लागली आहे ना राहुलला ते स्वयंपाकघरात होतो जरा गौरी ताईशी गप्पा मारता मारता येळ झाला गौरी 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 सारखा त्या गौरीचा गुणगान गात असतो काय रे काय बोलत असता तुम्ही एवढं माझ्याबद्दलच बोलत असेल ना बोट मोडत असेल माझ्या नावाने नाही वहिनी असं काही तू मनात वाईटसाईट आणू नका अहो तुमच्याविषयी फार आदर आहे त्यांच्या मनात नाही शपथ सांगतो तुमच्याविषयीच नाही अख्ख्या खानदानाविषयी मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्याविषयी मनात काही वाईट साईट आणू नये बरोबर जा जेवायला वाढ येत आहे ना स्पेशल आयटम केला याची खीर आपल्या कोथिंबीरीची
कोथिंबीरीची खीर. हा फर्स्ट क्लास एकदम. म्हणजे काय करायचं, कोथिंबीर अशी वाटायची. तुम्हाला ऐकावंच लागेल कारण गौरी त्याने ऐकलंय. काय करायचं, असं दूध घ्यायचं, त्याला उकळी द्यायची, त्यात ती कोथिंबीर वाटलेली टाकायची, त्याच्यामध्ये थोडं दही टाकायचं. जातोस का आता? नाही, ते उकळल्याशिवाय जमतच नाही. दोन चार पण पुढे आले की मस्त बाकी कोथिंबीर. तुम्ही येताय ना खाली? येते. जा तू. नक्की? जा म्हटलं ना. प्रतापराव सध्या जरा पैशाची फार चणचण आहे हो. तू बघतोस ना सध्या माझी काय परिस्थिती चालली आहे ती. हो पण मी तरी काय करणार, माझी सुद्धा परिस्थिती हाताबाहेर चालली हो. अरे बाबा नाही सांगितले ना पैसे माझ्याकडे. मग काय करणार, मला सुद्धा पैशाची गरज आहे हो. काय फॅक्टरी टाकायचं ना मला. उद्या ह्याच वेळी पैसे घेऊन माझ्या फॅक्टरीवर या. मग सांगतो काय ते. आता सांगितलं असतं पण तुमची दारू उतरली असती आणि झोप सुद्धा उडवली असती तर उद्या ह्याच वेळी माझ्या फॅक्टरीवर पैसे घेऊन या. कळलं? काही बोलू नकोस तू माझ्याशी. नाही मला तुझ्याशी नाही बोलायचं. थांब प्रिया. अग प्रिया माझं ऐक तरी. प्रिया काही बोलू नकोस माझ्याशी. प्रिया हे लग्न माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने केलंय. मला म्हणालास तू प्रॉपर्टी साठी मला कोणा एका मुलीशी लग्न करायचंय. म्हणाले ओके फाईन, तू हे सगळं प्रॉपर्टी साठी करतोयस. आणि आता तो म्हातारा ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या आणि तुमच्या होणाऱ्या मुलाच्या नावे करून गेलाय. माझं काय हे सगळं का केलंस? का तर तुझ्या तुझ्या ताईसाठी, तुझ्या त्या दाजींसाठी, आईसाठी, बाबांसाठी. आणि मी कोण आहे? उचगावण केलंस तू माझ. अग आपण लवकर लग्न करूया. अग ऐक तरी माझं. आणि या सगळ्यात माझी चूक आहे. माझ्या चुकीची फळं भोगते मी. प्रिया शांत हो. प्रिया प्रिया सगळं ठीक होईल. प्रिया ऐक तरी माझं. काही ठीक होणार नाहीये. इथून पुढे मला फोन करायचा नाहीस, माझ्याशी संबंध ठेवायचा नाहीस. प्रिया अगं प्रिया माझं ऐकून तरी घ्या एकदा. कळलं का रे आजच्याच ऑर्डर पूर्ण कर बरं काही. बस बस जा आज जा चा सांग जा. म्हाताऱ्याने वाट लावून टाकली. मृत्यूपत्रामध्ये सगळी प्रॉपर्टी गौरीच्या नावावर करून टाकली. सगळा पैसा आता गौरीच्या हातामध्ये. माझ्या हातात पैसाच येत नाहीये. तू ऐकतोयस ना? गप्प कायस? फोटो आहेत. बघ बघ नीट बघ. तूच आहेस ना? याचा अर्थ? याचा अर्थ एकच, 8 दिवसाच्या आत तुम्हाला 20 लाख रुपये आणून द्यायचे. अरे तू माझा मित्र आहेस ना? जोपर्यंत तुझ्याकडे पैसा होता तोपर्यंतच मी तुझा मित्र होतो, आता नाही. आणि लक्षात ठेव, 8 दिवसात 20 लाख रुपये न्याय मिळाले तर हेच फोटो पोलिसांच्या ताब्यात देईन. कळलं का? म्हणजे तू मला ब्लॅकमेल करतोस? ए ठेव तुझ्याकडे, माझ्याकडे निगेटिव्ह आहेत. लक्षात ठेव, 8 दिवस 20 लाख. चलत आशीर्वाद दे. आयुष्यमान
झालं रक्षाबंधन, निघू आता. काय एवढी काय कसली? अगं ते मला काम आहेत खूप. अरे आजचा दिवस तरी. अरे चले तुम्ही. असं काय हा? अरे ओ ताई, राखी बांधायची, राखी बांधायची, पेढा खाऊ घालायचं. चला माझ्या बरोबर. अरे अरे पण या. अरे असं काय करतो बेटू, बघ कोणी बघेल ना. बघू दे ना. हा भाऊ म्हणून सांग माझा. राखी बांधा, आजपासून तुमचं रक्षण म्या करणार. चल राखी बांधा. बांधा म्हणतो ना. बरं झालं तुमच्या रूपाने एक चांगली ताई मला मिळाली. ताई, ही राखी मी आता आयुष्यभर जपून ठेवी. हाय का आता ताईकडनं राखी तर बांधून घेतली, या भावाकडं तिला ओवाळणी घालायला काहीच नाही. पण ताई, या राखी पौर्णिमेची ओवाळणी माझ्यावर उदार राहायची. असं का बोलतोस? अरे मिठू माऊलीने मला बरंच काही दिलंय, एवढं मोठं घर दिलंय. प्रेम करणारी माणसं ते तुमच्यावर किती प्रेम करतात हे सगळं मला ठाव आहे. ते कोणावर कशासाठी प्रेम करतात हेही मला सगळं ठाव आहे. पण खरं सांगू ताई, मला असं नेहमी वाटतं या घरातल्या माणसांनी आनंदाने जगावं, प्रेमाने राहावं. काय माणसाला मनुष्य जन्म एकदाच मिळत असतो, तोही भाग्याने मिळत असतो. तुम्हाला एक गंमत दाखव, गंमत दाखव. काय? चला माझ्या संग, चला तू माझ्या संग. कुठे? चला चला मन, चला ना, चला. जीवन पुन्हा ना येणार पुन्हा, जगूया आनंदाने. मन गुंफूया, नाती जपूया, जन्म मिळे भाग्याने. प्रेम भक्तीचे हे रूप, प्रेम भक्तीचे हे रूप. घर भावे मंदिर अपुले, जीवन पुन्हा ना येणार पुन्हा, जगूया आनंदाने. मन गुंफूया, नाती जपूया, जन्म मिळे भाग्याने. सासू कुठे माऊली ही मायेची सावली, पिता जसे सासरे हे ज्योतिरी जागली. सासू कुठे माऊली ही मायेची सावली, पिता जसे सासरे हे ज्योतिरी जागली. सप्तपदी गोड नाते अजोड, सप्तपदी गोड नाते अजोड. स्वर जुळता जुळले गाणे अपुले, जीवन पुन्हा ना येणार पुन्हा,
जगूया आनंदाने, मन गुंफूया नाती जपूया, जन्म मिळे भाग्याने. La 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 la. La 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 la. Dev ahe antariha. भक्तीची ही फुले ज्या हाती एकमेका संत हे बोलले. देव आहे अंतरी ह्या भक्तीची ही फुले ज्या हाती एकमेका हे बोलले. नाही कुणी दीन नाही कुणीहीन, नाही कुणी दीन नाही कुणीहीन, मन झाले विठुमय त्याचे रे, जीवन पुन्हा ना येणार पुन्हा, जगूया आनंदाने, मन गुंफूया नाती जपूया, जन्म मिळे भाग्याने. प्रेम भक्तीचे हे रूप, प्रेम भक्तीचे हे रूप, घर भावे मंदिर फुले, जीवन पुन्हा ना येणार पुन्हा, जगूया आनंदाने, मन गुंफूया नाती जपूया, जन्म मिळे भाग्याने, जीवन पुन्हा ना येणार पुन्हा, जगूया आनंदाने, जगूया आनंदाने, जगूया आनंदाने. प्रताप राव. चल उचल ए, उचल रे ए, घर जाव्या. उचल आईला घाबरू उंदीर कुठेतरी बिळात जाऊन बसलेला दिसतोय. बोल नंदू बोल. हा बोला बोला, तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं. हा अजून नाही, पैशाची व्यवस्था झालेली नाही. तू जरा काही दिवस थांब ना. काय अजून झाले नाही? किती दिवस लागणार आहे? जास्त दिवस लागू नका भक्तराव, नाहीतर तुमची वाईट वेळ आणायला मला वेळ लागणार नाही. लक्षात. अरे असं काय करतोस, थांब ना थोडे दिवस, थांब ना काही दिवस, थांब ना. एवढे दिवस? अहो इतक्या मोठ्या श्रीमंत सासऱ्याच्या घरजावायला एवढी रक्कम म्हणजे समुद्रातला एक थेंब हो. तुम्हाला हे सुद्धा जमत नाही? तुला माहिती नंदू, आता पूर्वीसारखे माझ्या हातामध्ये पैसे मिळत नाहीत रे. गौरी आणि नानाच्या हातामध्ये सगळं आहे, तुला माहितीये ना. करतो काहीतरी व्यवस्था करतो आणि जसं जमेल तसं तुला फोन करतो. नाही म्हणजे माझ्या घरापासून पोलीस स्टेशन अगदी हकेच्या अंतरावर, एवढं लक्षात ठेवा. फोटो पाठवून दे. काय कळलं ना? हा तेव्हा लवकर लवकर व्यवस्था करायची. बरं ठेवतो. ऐकलं ना, ऐकलं ना तुम्ही आता? हा असे फोन नेहमी येत असतात, नेहमी येत असतात त्या नंद्याचे, फक्त पैसे उकळण्यासाठी. पण कसं शक्य आहे? दादासाहेबांच्या मृतदेहाच्या बाजूला प्रताप भाऊजींच्या हातातलं ब्रेसलेट मला सापडलं.
त्यांना रूम मध्ये जाताना मी स्वतःहून पाहिलं. मग एवढं सगळं असताना दादासाहेबांच्या खुनात त्यांचा हात नाहीये मी मान्य कसं करू? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण कधी कधी आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहतो ते सत्य असतोच असं नाही. अहो माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, कानाने ऐकलंय. तो नंद्या फक्त पैशासाठी हे प्रतापरावांना फोन करतो. त्याच्याकडे काही खोटे पुरावे, त्या पुराव्याच्या आधारावर तो प्रतापरावांना अडकवू पाहतो. आणि आपण ते खोटे पुरावे मिळवलेच पाहिजे आणि प्रतापरावांना या अडचणीतून सोडवलंच पाहिजे. कसला विचार करताय? घरच्यांनी तुम्हाला एवढा त्रास दिला, त्यांना मदत करायची का नाही? तुला कसं कळत रे माझ्या मनातलं? मी ठवाय ना मी. आता मी तुम्हाला ताई म्हणलं म्हणजे तुमचा भाव झालो का नाही? मग भावानी ताईच्या मनातलं ओळखलं पाहिजे का नाही? चला चला चला, लवकरात लवकर आपण प्रतापरावांना मदत केली पाहिजे. तुम्ही पैशाची तयारी करा, मी पुढची तयारी करतो. ओ मालक, मालक. अरे काय विठोबा, तू काय करतोस इकडे? अरे तुम्ही काय करता इथं? सकाळ धरणं किती शोध शोध शोधलं तुम्हाला आणि तुम्ही इकडे येऊन बसला. गायत्री वहिनी तर म्हणत होत्या सकाळ धरणं तुम्ही काही खाल्लं नाही. तिला सांगून झालं मी माझी काही काळजी करू नकोस म्हणून. आणि तिला काय जाते बोलायला? कधी नीट बोलली पाहिजे शेती. मालक, घरातल्या प्रत्येक माणसाने असं एकमेकाविषयी बोललं तर घरात एकोपा राहणार का? एकोपा घर. तू जा बेटा, मी येतो घरी तुझा. एक सांगू, तुम्ही एकटे पडला आणि याला जबाबदार तुम्हीच आहात. नाही वाईट वाटून घेऊ नका, पण कसं आहे माणसानं ना मान मागून घेऊ नये, त्याला मान मिळल असं वागलं पाहिजे. आता चला निघा, असं म्हणायची वेळ येऊ देऊ नये माणसानं आपल्या. तुम्हाला तुमच्या सख्या मित्रांनी धोका दिलाय ना नंदुनी, मला ठाव. हो पुरता फसला मी आता. त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत माझ्या विरुद्ध. अरे काहीच करू शकत नाहीये, काय करावे समजेनास झालंय मला, काय करावेच कळत नाही. जेव्हा माणसाला असं वाटतं ना तेव्हा त्याला देवाची आठवण होते, नाही तर देवासारख्या वाटणाऱ्या आपल्या माणसाच्या. तुम्ही गौरी वहिनींशी बोला, हा त्या समजा ऐकतील तुमचं. काय काय बोलतेस तू? हे इथे सर्व काही माझी चूक असता ना. पैशाच्या अभ्यासापोटी माझ्या हातून नकळत का होईना पण अपराध घडलाय. अरे तीच काय, कोणी सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवला, कोणी सुद्धा नाही. पण म्हणायचंय जो गुन्हा तुम्ही केला नाही त्याची शिक्षा का भोगावी तुम्ही? मी तुम्हाला नक्की सांगते, घरातल्या कुठल्याही माणसाने तुमचं बोलणं ऐकलं नाही तरी गौरी वहिनी मात्र नक्की ऐकतील. मी सांगतो त्यासनी. चला आता घरला चला. नाही पण चला म्हणतो ना. अरे सकाळपासून काही खाणं नाही काय नाही, चला चटकन माझ्या बरोबर. चला म्हणलं ना चला, असं लहान पोरासारखं बरं दिसतंय हो. चला नंदू मामा, इतक्या घाईघाईने का बोलवलं? म्हणजे हॉटेलवर भेटू शकलो असतो ना. हो ना, भेटलो असतो ना आपण. पण काय कोणावर वाईट दिवस आले कि त्याला कस कुठे कधी भेटावं नंदू मामाला चांगलंच ठाऊक आहे ना. बाकी ओमनी असं करायला नको होत ना. ओमनी काय केलं? आता हे घ्या, नाही म्हणजे तुम्ही त्याच्यावर जुवापार प्रेम करता. पण तिने तुम्हाला धोका दिला. हा म्हणजे बघा ना, प्रेमाचं नाटक तुमच्या बरोबर आणि संसार मात्र गौरी बरोबर. आता तर दोनच तीन होणार आहेत. काय घ्या म्हणजे हे पण माहित नाही. हा तीन होणार आहेत म्हणजे मात्राचं संपत्तीचा खरा वारस धरतोच. ओमनी हे पैशासाठी केले असेल ना वाटते ना तुम्हाला?
जी, पैसे पैसे कसले विठोबा? भाऊजी, विठोबाने मला सगळं सांगितलंय आणि मला पटलं सुद्धा. ही संपत्ती जरी मला सांभाळायला दिली असली तरी ह्या संपत्तीवर जितका हक्क माझा आहे तितका हक्क तुमचा सुद्धा आहे. आणि अडी अडचणीच्या वेळी जर हे पैसे तुमच्या कामी नाही आले तर काय उपयोग या पैशांचा? गौरी, आजपर्यंत मी तुला कायम घालून पडून बोललो, परक्यासारखं वागलो तुझ्याशी मी. आज मला कळतंय परक कोण आणि आपलं कोण. माझ्या जीवाबाच्या मित्राने माझ्या पाठीत खंजीर खुपसला, पण एक सांगतो, दादासाहेबांचा खून मी नाही केला. खरंच मी नाही केला. हो, तुम्ही खरे आहात ना? मग कशाला घाबरता? आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. हे घ्या पैसे आणि फेका त्या नंदूच्या तोंडावर. तुझे उपकार मी कधीच. उपकार कशाला मानता भाऊजी, तुम्ही तर माझे मोठे भाऊ आहात ना. चला मालक, आपल्याला निघायला पाहिजे. तो काळातोंड नंड्या तिकडं आपली वाट बघत असेल. मालक, ये घाल तुझ्या कशात. अरे उचल उचल. हा साला प्रतापराव फोन पण उचलत नाही आणि साला आला पण नाही. येईल ओ साहेब, येईल आता येईल. अरे आता जो तो ना आला तर फोटो मी पोलीस स्टेशनला पाठवतो बघ. त्या नंद्याला तासा पाहतो का नाही प्रतापराव? मालक काय, फॅक्टरीचं सामान लय जुनं झालंय, आता बदलायला पाहिजे. ही लोक सारखी बोलतात मला. अरे चिरकूट, मी नवीन फॅक्टरी टाकायचा विचार करतोय, तू साला सामानाची वार्ता करतो. प्रतापराव, तुम्ही एक काम करा, लय माणसं दिसते तिकडे. तुम्ही असं करा की बॅग माझ्याकडे द्या. पण मी पाहतो ना त्यास नी. अरे पण तू एकटा काय करणार आहेस? अरे प्रतापराव, गावाकडे धोबी पछाडा असे हानलेले नाही की काला. तुम्ही बॅग द्या माझ्याकडे. तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही पोलिसाला घेऊन या. हा ठीक आहे. हा ठीक आहे, पण तू जपून जा. हा हा, काय काळजी. हा साला प्रतापराव आला कसं ना अजून? येईल ओ साहेब. कधी येईल? उचले. अरे विठोबा, तू तुझा प्रतापराव या वाघाला बघून घाबरला काय? कुठल्या बिळात जाऊन बसलाय? पैसे आणलेत? आणले ना. आता ह्याच प्रतापरावच्या पैशाने फॅक्टरी टाकतो की नाही बघ. नंदू मामा म्हणतात मला. पैसे दे. चले फोटो दे. पैसे दे. फोटो द्या. तुला फोटो पाहिजे वय रे. हा देतो ना फोटो. घे रे. हे बघ नंद्या. हा ओ काय शानपणा नाही करायचा आपल्या बरोबर. आपण काय विठोबाचे भक्त आहे ना म्हणून आपण अंगाला हात लावत नाही. ते आपल्या उसुरत बसत नाही. तुझ्या हाताच्या जागी पाय आणि पाय जागी हात एका मिनिटात करून टाकीन मी. हा तुलाही बोलतो रे पोपट. तू माझ्या या गालाला हात लावला
तू माझ्या या गालाला हात लावला आणि लावला, आता या गालाला हात लावून दाखव. हे काय रे चुचनाळ्या, ले उठतोस ना रे? अरे उठतो म्हणजे तू हायचा तेवढा फुसका. इकडं मारलं इकडं मारलं, इकडं मारू शकतो का? अरे घ्या पेटीला हात नाही लावायचा. काय रे तू का मला मदारी समजतोस काय रे? अरे हायस तू काय उठला रे? पैसे फोटो, पैसे फोटो, पैसे फोटो, पैसे फोटो, पैसे फोटो, पैसे पैसे फोटो 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 पैसे दे पैसे दे दे पैसे पैसे नंदू मामाला मामा बनून गेला. मालक आपली फॅक्टरी 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 पाहिजे तुला, तुझी आहे ना फॅक्टरी, घे फॅक्टरी, घे तुझ्या बापाची फॅक्टरी आहे, तुझ्या बापाची फॅक्टरी आहे, तुझ्या 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 बापाची फॅक्टरी आहे, तुझ्या 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 फॅक्टरी. काय बोलू आहे, काय बोलू आहे, कुठे गेलाय? पैसे गेले, आता काय करू? ए पाणी आणरे तर पाणी पाणी आणरे हॅट. हा पण हॅट बोलून गेला, आता मी काय करू? सर सर ए चल आमच्या सोबत चल. प्रतापराव लक्षात ठेवा, ही दुश्मनी तुम्हाला महागात पडेल. अरे अरे कोण भीक घालतो तुझ्या दुश्मनीला? तुझ्यामुळे माझ्या जवळच्या माणसांपासून दुरावलो तुम्ही, पण आता यापुढे मी ती चूक करणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, जे फोटो काढले त्याचं तू ते फोटो आणि त्याचे निगेटिव्ह साहेबांकडे जमा केलेत मी. जा आता जेलमध्ये चक्की बसायला जा. चाल चाल बोल प्रिया. ओम तुझ्याकडे येताना गंगापूरच्या पुलाजवळ माझा ऍक्सिडेंट झालाय. काय? मी मी ओम तू लवकर ये लवकर ये ओम. प्रिया तू घाबरू नकोस, मी आलो आलो प्रिया मी. बाय. Thank you.
तू तुझा तर अपघात झाला होता ना. ओ फसवलायस तू मला. अगं प्रिया तू काय बोलतेस, विश्वासघात केलायस तू माझा. अगं प्रिया काय त्याची ही शिक्षा आहे तुला. माझा होऊ शकला नाहीस ना तर जगात कुणाचाही होऊ शकणार नाहीस तू. अगं तू वेडी झालीस का? अगं प्रिया तू काय केलंस माझ्या घरी प्रिया. आई बाबा लग्नासाठी मागे लागले. साहेबांची गाडी एवढ्या जोरात कुठे गेली? काहीतरी भानगड दिसते. चला चटकन चल. तुझं आणि माझं लग्न हे संपत्तीसाठी केलेलं एक नाटक आहे. ओम साहेब गाडी थांबवा. ओम 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 साहेब अरे ओम तुला काय करतोस एवढा भरधाव कुठे निघालास तू? अरे आता गाडीचे ब्रेक जर लागले नसते तर काय झालं असतं माहितीये तुला? हा हा ना. अरे काय काय करतोस तू? प्रियाचा फोन आला नाही. चल तुझी तब्येत ठीक दिसत नाहीये. चल तू चल बेटो बा चलेला आपण घेऊन जाऊया. चल वय वय मालक तू व्हा पुढे मी आलोच. चल 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 गायत्री. अगं एवढ्या घाई गडबडीत हा ओम गेलाय कुठे? अहो तो गाडीत बसताना बघितलं मी पण कुठे गेला माहिती नाही. मला खूप काळजी वाटते का त्याची. आधीच एवढा राग धरू नये मनात. कुठं राहिला एवढा वेळ कुणास ठाऊक. कुणाशी तरी फोनवर बोलत होते आणि अचानक निघून गेले. हो त्याच्या बारीक सारीक गोष्टींवर बरी लक्ष ठेवून असतेस ग. अरे बाळा ओम अरे बाळा काय झालं? अरे बाबा एवढ्या गडबडीत कुठे गेला होतास? बस राजा बस बस बाबा बस. काय झालं माझ्या लेकराला? ओ जाऊ बापू काय झालं? ओ मी का मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचलाय आज. काय अरे देवा 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 काय चाललंय काय या घरात? काय कळत नाही मला. आणि हे सगळं या गौरीमुळं हिच्यामुळं होत हे सगळं. नाही आई साहेब नाही, गौरीला दोष देऊ नका तुम्ही. आज तिच्यामुळेच मी माझ्यावरचे आरोप मिटवू शकलो. आई साहेब दादासाहेबांना अचानक मरण नव्हतं आलं.
त्यांचा खून झाला. नंदूची मैत्री माझा घात करून गेली. खर तर नंदूनीच दादासाहेबांना मारला होता, त्यांचा खून केला होता आणि माझे फोटो काढून तो मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. पण गौरीने त्याचे सगळे मनसुबे उधळून लावले. पैशाच्या मोहापायी माझ्या हातून अपराध घडला होता, पण गौरीमुळे मी माझं निरपराधित्व सिद्ध करू शकलो. गायत्री, त्या संपदेसाठी आपण गौरीला वेठीला धरलं होतं, तिला छळत होतं, त्या गौरीमुळेच आज तुझं कुंकू तुला दिसलं. आज त्याच्यामुळे तुझा नवरा तुझ्यासमोर उभा आहे. गौरी, तू हो आई, ज्या प्रेमासाठी मी आंधळ झालो होतो ते खरं प्रेम नव्हतं. माझं खरं प्रेम माझी बायको गौरी आहे, जिला आजपर्यंत मी बायको म्हणून कधी चांगली वागणूक दिली नाही. तिच्या चारित्र्यावर मी बोट दाखवण्याची पाळी दिली. आई, खरंच माझं खूप चुकलं. गौरी, गौरी, मी तुझ्या प्रेमाला ओळखू शकलो नाही. आज जेव्हा माझ्या जीवावर बेतलं तेव्हा मला तुझं प्रेम कळलं. प्रियाचं प्रेम खोटं होतं. गौरी, मी तुझा दोषी आहे. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आई, गौरीला होणारं मूल माझंच आहे. गौरी माझ्या मुलाची आई आहे. ती पवित्र आहे आई, ती पवित्र आहे. गौरी मला माफ कर, मला माफ कर गौरी. नाही हो, नाही. माझ्या मनात तुमच्याविषयी कधीच गैरसमज नव्हता. तुम्ही जे केलं ते प्रेमापोटी केलं आणि मी वागले ते दादासाहेबांना दिलेल्या वचनासाठी, या घरासाठी, माझ्या कुंकुवासाठी. पोरी, पोरी, माझं चुकलं ग. खरं म्हणजे, खरं म्हणजे मी तुला समजून घ्यायला हवं होतं. अगं, मी इतका त्रास दिला तुला, पण माझ्या पोरासाठी तू सगळं सहन केलंस ग. अगं पोरी, अगं तू माझी सून आहेस ग, सून आहेस तू माझी, सून आहेस तू माझी. बहिणी, बहिणी, मी तुझी ऋणी आहे. मी तुला इतकं छळलं आणि तू तू तर माझ्या कुंकवाला वाचवलंस. बहिणी, बहिणी, मला माफ कर. नाही होत आई, तुम्ही तर माझ्या मोठ्या बहिणीसारख्या. तुमचा हक्क आहे तो. खरं सांगू तर हे वचन पूर्ण करण्यासाठी मला विठोबाने खूप मदत केली. त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. खरंच. अरे पण हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो विठोबा कुठे? हो ना, हो खरंच, कुठे विठोबा? आमचं डोकं खाणारा, बडबड करणारा गेला कुठे तो? बोलवा त्याला. दाजी, तो आपल्या मागे तर होता ना. राम राम. रघु, अरे इतके दिवस गावाला राहिलास तू? आहो, जमिनीचा प्रश्न मिटला आणि आईची तब्येत लय बिघडली म्हणून यायला उशीर झाला जी. रघु, अरे तू विठोबाला पाठवून खूप बरं केलंस बघ. त्याने तर घरकाम करता करता आपलं संपूर्ण विस्कटलेलं खरंच सावरलं रे. अहो, मी आता कुणालाच पाठवलं नाही. नाही वय. म्हणजे, म्हणजे तू विठोबाला पाठवलं नाही? नाही, नाही. अरे मग त्याला कोणी पाठवलं होतं? आतरमुंड्याचा कोणी चुरत भाऊ नाही, मावस भाऊ नाही, नातेवाईक नाही, मग तो कोण होता? त्याला कोणी पाठवलं? अरे कमाल आहे, म्हणजे एखादा अनोळखी माणूस आपल्या घरामध्ये येतो, राहतो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. पण एक मात्र आहे, एक मात्र आहे, तो असल्यामुळे त्याची मला खूप मदत झाली. एका मोठ्या गुन्ह्यातून त्याने मला बाहेर काढलं आणि सगळ्या घराला त्याने एकत्रित आणलं. कसाही असला तरी तो चांगलाच होता, पण मग विठ्ठल 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 विठ्ठल.
तो दुसरा कोणी नाही, तू माझा विठोबा होता। विठू, तू इथे माझ्या सासरी आलास आणि मी तुला ओळखलं नाही रे, मी तुला ओळखलं नाही। असा भाऊ माझं सर्व दुःख आपलं मानून माझ्या कुटुंबाला एकत्र केलंस विठोबा। ओ आई, माझा विठू होता तू, माझा विठू होता। बोला पंढरीनाथ महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय।